आपण या व्याख्यानामध्ये क्रांती आणि क्रांतिकार्य क्रांतिकारक याच्यावरती थोडासा विचार करणार आहोत. सगळ्यात पहिलं क्रांती ह्या शब्दाचा अर्थ समजून घ्यायचा. क्रांती याचा अर्थ झटपट केला गेलेला आणि बरेचदा आमूलाग्र असा असणारा बदल. आता आपण जेव्हा औद्योगिक क्रांती हा शब्द वापरणार आहोत त्याचा अर्थ असा आहे की उद्योगधंद्यामध्ये झालेलं आमूलाग्र परिवर्तन. त्याचप्रमाणे ज्यावेळेला मी राजकीय क्रांती असा शब्दप्रयोग करणार आहे त्यावेळेला राजकारणामध्ये किंवा आपण त्याला म्हणून राज्य यंत्रणेमध्ये झालेला आमूलाग्र असा बदल, तर अशा वेळेला त्याला राज्यक्रांती हा शब्द वापरला जाणार आहे. तुम्हाला जर माहिती असेल तर हे शब्दप्रयोग आपण बऱ्याच वेळेला आता हरित क्रांती याचा अर्थ शेतीमध्ये झालेला आमूलाग्र असा होणारा बदल. तर क्रांती ह्या शब्दाचा अर्थ कळला. आता याच्या पुढचा जो शब्द आहे तो आपण आता बघणार आहे, कारण आपला हा इतिहासाचा भाग असल्यामुळं इथं मी विशेषतः राज्यक्रांती ह्या अनुषंगाने विवेचन करणार. त्यामुळं क्रांतीचे वेगवेगळे प्रकार बघितले, त्यापैकी आपण आता राज्यक्रांती याच्यावरती विचारात घेणार आहे. त्यामुळे ह्यापुढे जेव्हा मी क्रांती हा शब्द वापरेन त्यावेळेला त्याचा अर्थ हा राज्यक्रांती ह्याच्याशी संबंधित असला पाहिजे. आता क्रांतिकार्य हे वेगवेगळ्या प्रकारे करता येतं. उदाहरणार्थ वैचारिक परिवर्तन करून होणारी क्रांती ही अजूनही कागदावरच आहे, प्रत्यक्षात असं काही झालेलं नाहीये, पण वैचारिक परिवर्तन करून होणारी क्रांती ही सुद्धा क्रांतीच आहे. ह्याचबरोबर शस्त्राचा वापर करून केली जाणारी क्रांती आपण त्याला म्हणतो सशस्त्र क्रांती. आणि जगामध्ये आज दिसतं की बरीच उदाहरणं आहेत ज्याच्यामध्ये सशस्त्र क्रांतीचा विजय हा झालेला आहे. तुम्ही जर बघितलं असेल तर फ्रेंच राज्यक्रांती, फ्रेंच राज्यक्रांतीच्या पायाभरणीच्या काळामध्ये विचारवंतांचं कार्य महत्त्वाचं ठरतं. परंतु जेव्हा प्रत्यक्ष क्रांतीला सुरुवात होते त्यावेळेला विचारांना थोडंसं बाजूला ठेवलं जातं आणि सशस्त्र किंवा शस्त्रसिद्धता हाच महत्त्वाचा निकष हा तिथं लावला जातो. कित्येकदा असं होतं की ज्या कारणासाठी क्रांती सुरू झाली आहे ते कारणच विस्मरणात जातं. म्हणून तुम्ही फ्रेंच राज्यक्रांतीचा अभ्यास नीट करा. फ्रेंच राज्यक्रांतीचा अभ्यास केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की ज्या कारणासाठी राज्यक्रांती चालू झाली ते कारण त्यांना यशस्वी रीतीने करता आलेलं नाही. ह्याचबरोबर तुम्ही बऱ्याच क्रांतींमध्ये बघितलं असेल तर क्रांतीचा जो मूळ हेतू असतो तो नंतरच्या काळात हा यशस्वी होतोच असं नाही. रशियन राज्यक्रांतीचं उदाहरण बघा. पहिला जो टप्पा रशियन राज्यक्रांतीतला आहे त्या ठिकाणी ड्युमा म्हणजे त्यांची पार्लमेंट जी आहे त्यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करणं हा आहे. दुसरा जो कालखंड येतो म्हणजे एक 6 महिन्यामध्ये लेनिन, हे त्याचं खरं नाव आहे व्लादिमीर इल्या उल्यानोविच, हे एवढं भयानक नाव घेण्यापेक्षा सोप्या भाषेमध्ये आपण म्हणूया की म्हणजे त्याचं नाव व्लादिमीर लेनिन. हे व्लादिमीर लेनिन या ग्रहस्थांनी जेव्हा त्यांना डिपोर्टेशन किंवा हद्दपारी केली होती त्यावेळेला स्वतःचं नाव असं बदललं पासपोर्टवर आणि त्यामुळं त्यांना रशियातून म्हणजे त्यावेळेचा रशिया होता त्याच्यातून इंग्लंडमध्ये पळून जाणं हे शक्य झालं. तर म्हणून व्लादिमीर लेनिन असं म्हणतात पण पूर्ण नाव आहे व्लादिमीर इल्या उल्यानोविच. तर ह्या माणसाने ही क्रांती केली, ही दुसरी क्रांती आणि त्याच्यामध्ये कम्युनिस्टांचं, कम्युनिस्टांमध्ये पण दोन गट आहेत बोल्शेविक आणि मेन्शेविक, तर त्यापैकी बोल्शेविकांचं सरकार हे रशियामध्ये स्थापन झालं. आणि मग जो मूळ क्रांतीचा हेतू होता की शेतकऱ्यांचं आणि कामगारांचं राज्य तो यशस्वी झाला का, नीट अभ्यास करून बघा तर लक्षात येईल की शेतकरी आणि कामगारांच्या नावाखाली अन्य लोकांनीच स्वतःचं राज्य स्थापन केलेलं आहे. आणि मग खरोखर रशियाचा विकास झाला का हा भासमान होता. नो डाऊट तो भासमान नक्कीच नव्हता, विकास होत होता, परंतु नंतर आजच्या घडीला रशियानी काय मोठं कार्य हे केलेलं आहे जेव्हा कम्युनिस्ट राज्य यंत्रणा त्यांच्याकडे होती तोपर्यंत. एनिवे तर आपण ह्या पद्धतीमध्ये बघतोय की वेगवेगळ्या ठिकाणी क्रांती झाली, त्या क्रांतीनंतर त्यांच्यामध्ये परिवर्तन. आता उदाहरणार्थ द्यायचं झालं तर तुर्कस्तान,
हे जेव्हा उस्मान नावाच्या माणसाने साम्राज्य निर्माण केलं होतं, ब्रिटिश लोक त्यालाच ऑटोमन साम्राज्य असं म्हणतात, पहिल्या महायुद्धाच्या अखेरीस हे साम्राज्य नष्ट झालं, म्हणजे करण्यात आलं. भारतीयांचाही हातभार त्याच्यामध्ये फार मोठा होता. पहिल्या महायुद्धामध्ये भारतीयांनी सहभाग घेतला होता. सैनिक हे भारताचे जे होते रिसोर्सेस म्हणजे रसद पुरवठा जो होता तोही भारताकडून मोठ्या प्रमाणात झाला गेला केला गेला समजा. आणि मग ब्रिटिशांना हे युद्ध जिंकणं, विशेषतः ऑटोमन साम्राज्याविरुद्धचं युद्ध हे जिंकणं शक्य झालं. आणि मग ह्या ठिकाणी पण राज्यक्रांती झाली आणि इथं केमाल पाशा ह्या नावाच्या माणसाच्या हातामध्ये सगळी सत्ता आली. केमाल पाशाने जे काही तुर्कस्तानामध्ये केलं ते आहे आमूलाग्र परिवर्तन. मध्ययुगीन विचारसरणीतून तुर्क लोकांना बाहेर काढणं, कायदे कानून आधुनिक काळाशी सुसंगत असं बनवायचा प्रयत्न करणं आणि तुर्कस्तानची भौतिक प्रगती करणं, ही सगळी गोष्ट ही केमाल पाशाने करून दाखवली. म्हणून केमाल पाशाला ते लोक आता तुर्क असं म्हणतात. आता याचा अर्थ जर विचारायचा झाला तर त्याच्या त्यांच्या भाषेतला अर्थ आहे तुर्क लोकांचा पिता. ह्या अर्थाने आता तुर्क असं म्हणतात. आता संस्कृतमध्ये पिता हा तुर्की भाषेमध्ये आता कसा काय झाला हे मला आता सांगता येणार नाही, पण एवढं लक्षात ठेवा की आता तुर्क याचा अर्थ तुर्कांचा पिता ह्या अर्थाने शब्दप्रयोग केला जातो. आणि आज तुर्कस्तानने केलेलं कार्य किंवा विकास हा खरंच बघण्यासारखा आहे. पोर्तुगालमध्ये असाच एक राज्यक्रांती झाली आणि हुकुमशहाच्या हातामध्ये सत्ता गेली. त्याचं नाव आहे सालाझार. हा अर्थशास्त्राचा प्राध्यापक होता आणि त्यांनी राज्यक्रांती घडवली. परंतु त्यामुळे तुर्कस्तानचं फार भलं झालंय असं काही तुर्कस्ताननी पोर्तुगालचं असं काही फार वाटत नाही. म्हणजे प्रत्येक वेळेला असं असतं की क्रांती झाल्यानंतर त्या देशामध्ये लगेच सगळ्यांचं जीवन सुसह्य झालं वगैरे असं काहीही होत नाही. फक्त राज्य यंत्रणेमध्ये बदल होतात आणि मग कधी कधी ते बदल जर सकारात्मक दृष्टीने झालेले असतील तर त्या देशाचा विकास होतो, जर असं झाले नाही तर तो देश मागासलेलाच राहतो. कधी कधी आहे त्यापेक्षा वाईट अवस्थेमध्ये देश गेल्याच्या गोष्टी आहेत. उदाहरणार्थ जर्मनी दुसऱ्या महायुद्धाच्या पूर्वी हिटलरनी पण जी केली ती क्रांतीच होती. ही राजकीय क्रांती होती. एक प्रकारे त्यांनी लोकशाहीचा उत्कृष्ट वापर करून लोकशाहीचा गळा घोटला आणि मग हुकुमशाही सत्ता ही तिथं आणली. परंतु त्यांनी सुरुवातीच्या काळात असं वाटत होतं की जर्मनीचं प्रचंड मोठ्या प्रमाणात भलं करतोय, पण त्यानंतर जर्मनी जाऊ दे जगाचं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये बुरं करण्याचं कार्य मात्र त्याच्यामुळं झालं. अर्थात हिटलरमुळेच भारताला स्वातंत्र्य मिळवायला मदत झाली हे तुम्ही नाकारू शकत नाही. त्याला मी वाईट म्हणेन, क्रूरकर्मा म्हणेन, नीच माणूस म्हणेन, परंतु ज्या वेळेला आमच्या इतिहासामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं पर्व चालू होतं त्यावेळेला मात्र हिटलर अचानक आपल्याला मदत करतात वगैरे वगैरे आपल्याला वाटायला लागतो. याचं कारण म्हणजे आपल्याला त्यावेळेला जर्मनांनी मदत केलेली आहे, ती आपल्यावर उपकार नसून त्यांच्या स्वार्थासाठी केलेली हे विचारात घ्यायला पाहिजे. कारण शत्रूचा शत्रू तो आपला मित्र एवढं सिंपल नातं त्या ठिकाणी त्यांनी वापरलेलं आहे. त्यांचा शत्रू इंग्रज होता, आपलाही शत्रू इंग्रज होता त्यावेळेला जरी गांधीजी मानत नसले तरी. आणि मग आपल्याला शत्रूचा शत्रू तो आपला मित्र ह्या नात्याने हिटलरने आपल्याला मदत केलेली आणि ह्याच नात्याने नेताजी सुभाषचंद्र बोस यांना हिटलरनी एका विशेष अशा पाणीबुडीतून जर्मनीतून जपानला नेलेलं आहे. आणि त्यावेळेला सुभाषबाबूंना दर्जा जो दिलेला त्यांनी तो म्हणजे भारताचे अध्यक्ष असा दर्जा दिलेला आहे. एनिवे तर हिटलर हा ही एक क्रांतिकारकच झाला, परंतु त्याच्यामुळं त्याच्या देशाचं विशेष असं काहीही भलं झालं नाही. त्याच्या आजूबाजूच्या देशांचं भलं झालं नाही. झालं भलं ते दुसऱ्याच देशांचं, म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळवायला मदत झाली. कारण आपला शत्रू इंग्लंड होता, इंग्लंडला हिटलरने धुतला होता आणि त्याच्यामुळं भारताला ती मदत झाली. मी असं म्हणत नाही की हिटलरमुळेच भारताला स्वातंत्र्य मिळालं, परंतु इंग्लंड कमजोर झाल्याशिवाय, म्हणजे आपल्याला भारताला स्वातंत्र्य मिळायला दोन गोष्टी त्यावेळेला अपेक्षित होत्या. एक म्हणजे भारतीयांचं बल इतकं वाढलं पाहिजे की ते इंग्रजांपेक्षा भारी ठरतील आणि मग आपल्याला स्वातंत्र्य मिळेल, किंवा इंग्रजांची कोणीतरी धुलाई करणं हे आवश्यक होतं. ह्या वेळेला दोन्ही गोष्टी झाल्या की भारतीयांचं बलही वाढलं होतं आणि त्याचबरोबर इंग्रजांची एक प्रचंड प्रमाणात वाट लावली होती. आणि तुम्ही दुसऱ्या महायुद्धाचा अभ्यास आपण करणार आहोतच, पण तो नीट जर तुम्ही केला यूट्यूबवरती तुम्ही व्हिडिओ बघा, अतिशय सुंदर व्हिडिओ आहे.
राईज अँड फॉल ऑफ थर्ड राईश या नावाचा इंग्लिशमध्ये व्हिडिओ आहे. सुमारे 3 तासाचा हा व्हिडिओ आहे. विल्यम शिरर ह्या नावाचा हिटलरचा दुभाषा होता. त्यांनी हिटलरच्या मृत्यूनंतर कधीतरी हे पुस्तक लिहिले, द राईज अँड फॉल ऑफ थर्ड राईश. राईश म्हणजे एम्पायर त्यांच्या भाषेत. आणि मग त्याच्यात त्यांनी हे सगळं जवळचं, कारण त्यांनी सगळं जवळून बघितलेलं आहे. ह्या सगळ्या बैठका होत्या त्यावेळेला हिटलर बरोबर तो असायचा, आणि त्यामुळे त्यांनी जे सगळं अनुभवलं बघितलं जवळून राजकारण, त्या आधारे त्यांनी त्याची डायरी मेंटेन केली होती. त्याच्यातून हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्याचं एक डॉक्युमेंटरी फिल्म ही तुम्हाला बघायला मिळेल, तर ही अवश्य बघा. एनिवे, आपण परत मुद्दा जाऊया की क्रांतिकार्य म्हणल्यानंतर आता राजकीय क्रांती, आता राजकीय क्रांतिकारकांनी कसं वागलं पाहिजे. प्रत्येक देशात प्रत्येकाला जमेल तसं राजकीय क्रांती कार्य केलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काही केलं हे ही क्रांतिकार्यच आहे. प्रत्येकाच्या क्रांतिकार्याच्या व्याख्या ह्या थोड्याफार बदलू शकतात. प्रस्थापित यंत्रणेविरुद्ध लढा द्यायचा आणि नवीन आणि अपेक्षित असतं अधिक कल्याणकारी योजना किंवा अधिक कल्याणकारी राज्याची निर्मिती करायची. रशियन क्रांतिकारक आहे, सर्जी नावाचा एक रशियन क्रांतिकारक आहे, तो म्हणतो की आपल्याला जर शासनाच्या विरुद्ध म्हणजे प्रस्थापितांच्या विरुद्ध जर लोकांना भडकवायचं असेल तर लोकांच्या दैनंदिन गरजा पूर्ण होणार नाही. हे क्रांतिकारकांनी बघितलं पाहिजे. म्हणजे हा काहीतरी उलटा सिद्धांत दिसतोय. सरकारला मदत नका करू इथपर्यंत ठीक आहे, पण सरकारची वाट लावा म्हणजे सरकारच्या विरुद्ध लोक उठतील. म्हणजे त्या सर्जींनी सगळं सांगून ठेवलं, बाबा रे पाईपलाईन तोडा, लोकांना पाणी मिळालं नाही म्हणजे लोक चिडतात. ज्या ज्या दैनंदिन गरजेच्या गोष्टी आहेत लोकांना, त्या मिळायच्या बंद झाल्या की लोकांना वाटतं राज्य यंत्रणा बदलली पाहिजे आणि मग त्या क्रांतिकारकांना सपोर्ट करतात, असाही सिद्धांत मांडणारा हा सर्जी सारखा क्रांतिकारक. किंबहुना सुरुवातीच्या कालखंडामध्ये कम्युनिस्ट लोकांचा हा आदर्श होता, विशेषतः रशियातल्या कम्युनिस्ट लोकांचा हा सर्जी हा आदर्श होता. आता ह्याच्यानंतर आपण भारताकडे वळूया. आपण आत्ता जो कालखंड बघतोय तो ब्रिटिशांचं राज्य भारतावर आहे आणि भारताला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळवायचं. ही जी क्रांती करायची आहे ह्या क्रांतीमध्ये खूप आधीपासून ही सुरुवात झाली होती. जसं संथाळांनी उठाव केला होता, पाळेकरांचा उठाव होता, महाराष्ट्रामध्ये झालेला मोठा उठाव होता ते म्हणजे उमाजी नाईक ह्या माणसांनी केलेला मोठा उठाव. सासवड जेजुरीच्या परिसरामध्ये त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध उठाव केला होता. परंतु हे सगळे उठाव हे भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी उपयोगी ठरले नाहीत. उमाजी नाईक बराच काळ ब्रिटिशांच्या हातात सापडले नाहीत, हे त्यांचं यश. परंतु आपण भारत परत संपूर्णतः ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त करू शकलो नाही ही वस्तुस्थिती. यानंतर झालेला 1857 मोठा उठाव, ज्याला स्वातंत्र्यवीर सावरकर असं म्हणतात, 1857 स्वातंत्र्य समर. परंतु ह्या स्वातंत्र्य समरानंतर सुद्धा आम्ही ब्रिटिशांना भारतातून हुसकावून लावू शकलो नाही. लक्षात ठेवा, कंपनीला आम्ही हुसकावलं, त्याऐवजी ब्रिटिश पार्लमेंटचं राज्य इथं आलं. म्हणजे भांडलो आम्ही, लढलो आम्ही, रक्त आमचं सांडलं आणि फायदा ब्रिटिश पार्लमेंटनी म्हणजे ब्रिटिश संसदेनी घेतला. आणि आपल्याकडे संसदीय पद्धतीचे एक राज्य त्यांनी आणलं. कंपनीचं महत्त्व कारभारातलं कमी केलं, कंपनीला व्यापारासाठी केलं. परंतु ह्यानंतरही उठाव झालेले आहेत. जसं आपण बघितलं होतं त्याप्रमाणे वासुदेव बळवंत फडके यांनी केलेला उठाव आणि हे सशस्त्र उठाव आहे. परंतु ह्याच्या मागं फार मोठी अशी यंत्रणा उभी राहू शकली नाही. जी अपेक्षित गोष्ट होती की उठाव केल्यानंतर सामान्य लोक साथ देतील, तशी साथ ही दिली गेली नाही. आणि हा उठाव केवळ उठाव करणाऱ्यांपुरताच मर्यादित राहिला. आणि त्यामुळं वासुदेव बळवंत फडके यांनी केलेला मोठा उठाव ह्या पलीकडं आम्ही त्याला विशेष असं महत्त्व देऊ शकत नाही. त्यांचा हेतू चांगला होता, त्यांनी प्रयत्न त्यांच्या परीने त्यांच्या शक्तीने मोठे केले. परंतु ब्रिटिशांचं राज्य उद्ध्वस्त करणं हे त्यांना शक्य झालं नाही. नंतरचा कालखंड येतो ते म्हणजे चाफेकरांनी केलेले रँड वगैरे मंडळींचे खून. परंतु ह्या ठिकाणी इथं विचारात घेतलं पाहिजे
की हे राजकीय क्रांतिकार्यासाठी केलेले नाही. रायांनी पुण्यातल्या लोकांवरती अत्याचार केले, त्या प्लेगच्या साथीमध्ये त्याने अनन्वित अत्याचार केले, त्याचा बदला म्हणून रायांना मारण्यात आलं. लक्षात ठेवा, इथं प्रजेनी सशस्त्र उठावणी केलेली आहे, परंतु ह्या पाठीमागं क्रांतिकार्याची योजना ही अशी नव्हती. इथं लक्षात येईल की ही माणसं ही सशस्त्र आहेत, त्यांनी केलेल्याला क्रांतिकार्य म्हणता येईल, परंतु त्यांनी जे काही केलं त्याची क्रांती, राजकीय क्रांती अशी उभारली नाही. आपण बरेचदा म्हणतो की क्रांतिकारक आणि दहशतवादी, किंबहुना तुम्ही जर इंग्लिश पुस्तकांमध्ये बऱ्याच ठिकाणी बघितलं तर ते रिव्होल्युशनरी टेररिझम असं काहीतरी शब्दप्रयोग करतात, टेररिस्ट ऍक्टिव्हिटी असंही म्हणतात. तर लक्षात ठेवा, टेररिझम आणि म्हणजे टेररिझम म्हणजे दहशतवाद आणि क्रांतिकार्य याच्यामध्ये महत्त्वाचा फरक आहे. पहिली गोष्ट आहे ती म्हणजे दहशतवाद जो असतो तो एखाद्याचं स्वतःचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी असतो. ते स्वतः म्हणजे काही असू शकतो, माझा धर्म असू शकतो, माझी जात असू शकते, माझी भाषा असू शकते, माझी संस्कृती असू शकते, मी ज्याला आदर्श मानतो त्याला तुम्ही पण मानलं पाहिजे अशा पद्धतीचं असू शकतं. तर ह्या सगळ्या गोष्टी दहशतवादाच्या अंतर्गत येतात. दहशतवादामध्ये माझं ऐकलं नाही तर तुम्हाला काय परिणाम भोगावे लागतील ही एक भावना त्याच्यात असते. दहशतवादी दहशत माजवण्यासाठी, मी पसरवण्यासाठी असं म्हणत नाही, माजवण्यासाठी अनेक निरपराध लोकांना मारतात. किंबहुना जेवढे निरपराध लोक जास्ती मारले जातील तेवढी दहशत जास्ती पसरली जाते. अत्याचार केले जातात हे दहशत पसरवण्यासाठी, म्हणजे विशिष्ट विचारधारेलाच तुम्ही राहिलं पाहिजे ह्यासाठी केले जातात, ह्याला म्हणतात दहशतवादी. जेव्हा क्रांतिकारक जे आहेत त्यांची योजना वेगळी असते. क्रांतिकार्यामध्ये आत्ता आपण जसं बघितलं जसं की प्रस्थापित यंत्रणा उलथवून नवी यंत्रणा तयार करणं ह्या बाजू आहे, म्हणजे क्रांतिकारकांमध्ये नवीन योजना ही तयार असणं आवश्यक आहे. नुसतं प्रस्थापित उलथवले ह्यालाही क्रांतिकार्य म्हणता येत नाही, तर प्रस्थापितांना उलथवून नवीन योजना तुमच्यापाशी तयार असली पाहिजे, नवीन राज्य यंत्रणा तुमच्यापाशी तयार असली पाहिजे, मग त्याला क्रांतिकारक म्हणता येतं. क्रांतिकार्याचा एक भाग हा हिंसा आहे. हिंसा म्हणजेच क्रांतिकार्य नाही, आणि त्यामुळं क्रांतिकारकांनी हिंसा केलेली आहे, परंतु ती दहशत माजवण्यासाठी नाही. तसं असतं तर सन्माननीय क्रांतिकारक भगतसिंग ह्यांना असेंब्लीमध्ये लोकांवर बॉम्ब फेकणं शक्य होतं. त्यांनी लोकांवरती बॉम्ब फेकला नाहीये. बॉम्ब कुठं फेकलाय? संसद त्या असेंब्लीच्या अशा भागात फेकलाय की ज्यामुळं कुठच्याही मनुष्याची हानी होणार नाही, पण बॉम्बस्फोट झाला हा आवाज मात्र लंडनपर्यंत पोहोचेल आणि मग त्यांच्या बहिरा कानांना हा आवाज ऐकू जाईल, ही त्याच्यामागची योजना आहे. या ठिकाणी लक्षात येईल की क्रांतिकारक म्हणजे नक्की काय असतात, तर क्रांतिकारक म्हणजे दहशत पसरवणं असं नाही. त्यांनी पत्रकं वाटलेली आहेत. दुर्दैवाने आम्ही पत्रकांना विशेष महत्त्वच देत नाही, ह्या पत्रकांना महत्त्व देणं आवश्यक आहे. आधी आवाज ऐका आणि का आवाज केला याबद्दलची पत्रकं ऐका, वाचा, मग तुम्हाला कळेल, अशी ती योजना. क्रांतिकारकांमध्ये हिंसा ही अपरिहार्य असते, पण अशा वेळेला हिंसा करताना फक्त जे लक्ष आहे तेच उडवलं जाईल, अन्य लोक त्याच्यामध्ये मारले जाणार नाहीत ह्याची खबरदारी क्रांतिकारक घेतात. म्हणून तुम्हाला कल्पना असेल तर ज्यावेळेला कर्झन वायली नावाच्या जुलमी ब्रिटिश अधिकाऱ्याला इंग्लंडमध्ये मारलं मदनलाल धिंगरा ह्या नावाच्या युवकांनी, लंडनमध्ये मदनलाल कर्झन वायलीला मारलं, पण मारण्याआधी त्यांनी कार्यक्रमामध्ये आधी ओळख करून घेतली आणि खात्री करून घेतली की हाच कर्झन वायली आहे, आणि मग त्याला जवळून जाऊन गोळ्या घातल्या. परंतु हे करताना बंदूक आहे आणखीन अजून 3-4 गोळ्या शिल्लक आहेत. मदनलाल धिंगरा तर 5 वेगवेगळी हत्यारं घेऊन गेले होते आणि त्यामुळं आणखीन जमेल तेवढ्या 4-2 इंग्रजांना घेऊन जातो हा प्रकार त्यांनी केला नाही. त्यांनी केवळ आणि केवळ कर्झन वायली
ह्या माणसालाच मारलं आणि दुर्दैवाने म्हणजे एक पारशी डॉक्टर मध्ये आला त्याला मारावं लागलं कारण त्यांना आत्महत्या करायची होती मदनलाल धिंगराने. परंतु त्या पारशी डॉक्टरमुळे ते शक्य झालं नाही. परंतु एक मात्र नक्की होतं की त्यांचा हेतू हा फक्त मदनलाल फक्त कर्झनवाहिनीला मारण्याचा होता, इतरांना मारण्यासाठी नव्हता. ज्या वेळेला ही घटना झाली आणि तिथं जे बघायला गेलेले क्रांतिकारक होते ते क्रांतिकारक येऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांचं सगळं वर्णन ऐकवत होते की त्यावेळेला ते हसून सांगायला लागले की कर्झनवाहिनीची बायको कशा रीतीने रडत होती. तर त्यावेळेला सावरकरांनी त्यांना सांगितलं की हसायची गरज नाही, तिच्या दुःखामध्ये आपणही सहभागी आहोत, तिच्या नवऱ्याला आपण मारलेलं आहे. लक्षात ठेवा हा जो सेन्स आहे हा महत्वाचा आहे की व्यक्तिगत रीतीने तिचं जे दुःख आहे की तिने तिचा नवरा गमावला आहे तर हे फार वाईट गोष्ट आहे. परंतु राजकारणामध्ये अडचण असल्यामुळं आपल्याला त्याला मारावं लागलेलं आहे आणि त्यामुळं शत्रुत्व हे त्या व्यक्तीपुरतं आहे, त्याच्या बायकोबद्दल नाही. तुम्हाला जर आठवत असेल तर हा असाच प्रसंग आहे की अफजलखानाचा वध शिवाजी महाराजांनी केला होता आणि त्यानंतर अफजलखानाची मुलं ही शिवाजी महाराजांच्या हातात सापडली होती. परंतु शिवाजी महाराजांनी अफजलखानाच्या मुलांना मारलेलं नाही आहे. त्यांना सरळ सांगितलं की तुमच्या वडिलांबरोबर माझं वैर होतं, ते संपलेलं आहे, आता तुम्ही माझी सेवा करू शकता. आदिलशहाकडे द्यायचं असेल तर तुम्हाला सन्मानाने आम्ही आदिलशहाकडे देऊ. आणि या पद्धतीमध्ये शिवाजी महाराजांनी त्या अफजलखानाच्या मुलांची इच्छा बघून त्यांना आदिलशहाकडे पाठवून दिलेले आहे, संरक्षण देऊन त्यांना पाठवून दिलेले. म्हणजे शत्रूला मारलं जाय तर त्याच्याबरोबरच्या सगळ्यांना मारून टाका हा प्रकार नाही. अनुरव जावळीमध्ये मोठी हत्याकांड झाली, हे युद्ध होतं, अफजलखानाचं सैन्य युद्ध करायला आलेलं होतं. महाराजांची स्पष्ट आज्ञा जर तुम्ही वाचली तर त्यात असं म्हटलेलं आहे की जर कोणी शरणागती मागितली तर शरणागती द्या, त्याला मारायची गरज नाही. पण शस्त्र हातात धरलं तुमच्या विरुद्ध तर मात्र त्याला सोडू नका. म्हणजे या ठिकाणी सरळ सरळ दिसतंय की शरणागत आलेला मग तो आमच्या धर्माचा आहे का दुसऱ्याच्या धर्माचा आहे का तो कसा आहे हे विचार न करता त्याला शरणागती द्या, शस्त्र काढून घ्या आणि शरणागती द्या. परंतु त्याला शस्त्र धरलं त्याने तर मात्र सोडायचं नाही, शरणागती दिली तर त्याला जीवदान देणं हे कार्य आहे. तुम्हाला लक्षात येईल तर मदनलाल धिंगराने पण हेच काम केलेलं आहे. किंवा नंतरचे जे सशस्त्र क्रांतिकारक आहेत उदाहरणार्थ अनंत कान्हेर यांनी सुद्धा फक्त आणि फक्त जॅक्सनला गोळ्या घालून मारले. एक क्रांतिकारक आहेत खुदिराम बोस आणि त्यांचे सहकारी प्रफुल्ल कुमार चाकी यांनी किंग्सफोर्ड नावाच्या जुलमी अधिकाऱ्याला मारायचा प्रयत्न केला. परंतु त्याच्यामध्ये किंग्सफोर्ड मेलाच नाही. ही बातमी जेव्हा खुदिराम बोसांना कळली तेव्हा त्यांच्या तोंडून उद्गार बाहेर पडले, म्हणजे किंग्सफोर्ड मेलाच नाही. अरे अरे वाईट झालं. वाईट झालं म्हणजे काय तर त्यांनी कुणाला तरी मारलेलं आहे, त्यांना फार वाईट वाटलेलं आहे की मी खुदिराम बोस ह्याला न किंग्सफोर्ड ह्याला न मारता माझ्या हातून अन्य कुणाची तरी हत्या ह्या ठिकाणी झालेली. ह्या ठिकाणी लक्षात येईल की क्रांतिकारकांमध्ये जे लक्ष असतं तेच उडवायचं असतं, त्यालाच मारायचं असतं, तेही राज्य यंत्रणा बदलण्याच्या योजनेतली अपरिहार्यता म्हणून, सूड घेण्यासाठी म्हणून, गंमत म्हणून ह्या पद्धतीमध्ये ही हत्या होत नाही. ह्या उलट दहशतवाद्यांना दहशत माजवायची असते. तुम्ही जर आठवत असेल तुम्हाला तर जो काही कसाब आणि त्याच्या 9 मित्रांनी मुंबईवर हल्ला केला होता त्यावेळेला त्यांनी एक बॉम्ब टॅक्सीच्या डिक्कीत ठेवला होता आणि त्याला टायमर लावून ठेवला होता. तो बॉम्ब कुठं जाऊन फुटणार हे त्यांना पण माहिती नव्हतं. त्याचं कारण का माहीत नाही, ती टॅक्सी त्या वेळेला बॉम्ब फुटायच्या वेळेला जिथं असेल तिथली माणसं मरतील. कोण मरणार आहेत? ते हिंदू होते, मुसलमान होते, ख्रिश्चन होते, बौद्ध होते, परदेशी होते, स्वदेशी होते, काहीही माहीत नाही. फक्त आपल्याला दाखवायचं आहे की इथं पण बॉम्बलास्ट झाला आणि दहशत माजवायची. म्हणजे दहशतवाद्यांमध्ये एक असतं की अधिकाधिक
माणसं मारून आपली दहशत पसरवणं, आणि मग हेच जर नियम बघितले तर लक्षात येईल की जे क्रांतिकारक आहेत ते दहशतवादी ह्या सदरामध्ये येत नाहीत. हे क्रांतिकारक हे राज्य यंत्रणा बदलण्यासाठी काम करतात आणि त्याच्यामध्ये अपरिहार्यता म्हणून ते काही वेळेला हिंसेचा मार्ग अवलंबतात. परंतु आपण रेकॉर्ड त्यांचेच ठेवतो ज्यांच्या हातून हत्या झालेली, ज्यांनी ह्या मागचं जे सूत्रधार म्हणून काम केले त्यांचे रेकॉर्ड बरेचदा ठेवले जात नाहीत. आणि मग आम्ही राज्य यंत्रणा बदलणं ह्या प्रक्रियेकडे त्या दृष्टीने बघतच नाही. त्यामुळे आता ह्याच्या पुढचा जेव्हा आपण अभ्यास करणार त्यावेळेला नीट बघून घ्यायचं की आमूलाग्र बदल राज्य यंत्रणेमध्ये करण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या करणाऱ्याला आपण क्रांतिकारक म्हणायचं. नुसतं गोळ्या घातल्या आणि अमक्या अधिकाऱ्याला मारलं म्हणजे तो क्रांतिकारक होता असं नाही, तर त्यांच्यासाठी योजना होती का, तिथं पुढच्या गोष्टी काय होत्या, ह्या सगळ्या गोष्टी बघून मग तो माणूस हा क्रांतिकारक आहे का नाही हे ठरवता येतं. सरसकट क्रांतिकारक हे देशभक्त दहशतवादी नसतात. मग एका माणसाने असं सांगितलं होतं की आपल्या देशासाठी जर काम केलं तर तो क्रांतिकारक आणि दुसऱ्याच्या देशातल्या लोकांनी असं काही काम केलं तर त्याला दहशतवादी, तर तसं नाही आहे. दहशतवादी हे दहशत पसरवतात, सशस्त्र क्रांतिकारक हेही दहशत पसरवतात, परंतु ते फक्त विशिष्ट व्यक्तींना जे त्रास देणाऱ्या व्यक्ती आहेत त्यांच्यावरच हल्ले केले जातात आणि त्यांना मारून दहशत पसरवली जाते. म्हणून सशस्त्र क्रांतिकारक हे दहशतवादी नाहीत. या ठिकाणी व्याख्यानाचा हा भाग मी संपवतो. पुढे जेव्हा जेव्हा आपण सशस्त्र क्रांती पर्व आपण शिकणार आहोत तर त्यावेळेला ह्या व्याख्यानातल्या गोष्टी ह्या लक्षात ठेवणार आहोत. सहभाग किती होता, कसा होता आणि त्यांचं नक्की योगदान हे काय, बघा हे सगळे प्रश्न विचारण्याची कारणं अशी आहेत की आमच्याकडे एक मतप्रवाह हा हेतू पुरस्सर रुजवलेला आहे, तो म्हणजे आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य हे अहिंसेने मिळालेलं स्वातंत्र्य आहे. मी स्पष्टपणे सांगतो की असेल, पण फक्त अहिंसेमुळं देशाला स्वातंत्र्य मिळालेलं नाही. त्याच्याबरोबर असंख्य क्रांतिकारक विशेषतः सशस्त्र क्रांतिकारक हे महत्त्वाचे आहेत आणि त्यांनी केलेलं कार्य हे आपण विसरूच शकत नाही. आणि मग आपण त्या विषयावरती आता येणार आहे. बघा आपल्याकडे साधारणतः सशस्त्र क्रांतिकारक म्हटल्यानंतर परिवर्तन घडवण्यासाठी म्हणून सरसकट सगळ्यांनीच काम केलेलं नाहीये. कित्येकदा सूड घेण्यासाठी जसं रॅम ह्या नावाच्या जुलमी अधिकाऱ्यावरती गोळ्या घालण्याचं प्रयोजन हेच होतं की त्याचा सूड घ्यायचा. आणि मग त्यामुळं ब्रिटिशांच्या विशेषतः ह्या जे जुलमी ब्रिटिश अधिकारी होते त्यांच्या भारतीयांबद्दलच्या वागण्यामध्ये बदल अनुभवायला मिळेल आणि त्याप्रमाणे मिळाल. म्हणजे रँडनी जे काही अत्याचार केले होते ते अत्याचार रँडचा खून झाल्यानंतर आपोआप थांबले गेले. प्लेगच्या साथी असताना सुद्धा तशा पद्धतीचे अत्याचार हे नंतर झालेले नाहीत. म्हणजे या ठिकाणी हा क्रांतिकार्याचा भाग असं म्हणू शकतो. परंतु ह्याच्यामध्ये देशव्यापी मोहीम किंवा संपूर्ण राज्ययंत्रणा उलथवून टाकायची वगैरे वगैरे अशा पद्धतीची मोहीम नव्हती. वासुदेव बळवंत फडक्यांनी जे काही बंड केलं होतं त्याला बंड म्हणजे ब्रिटिश लोक बंड म्हणतात, आपण त्याला उठाव म्हणतो. तर ह्यामध्ये मात्र अशी योजना होती की स्वतंत्र भारत झाल्यावर तिथं राज्य यंत्रणा कशा रीतीने राहील वगैरे असा प्रकार त्यांनी विचार करून सगळा ठेवला होता आणि राज्य यंत्रणेत परिवर्तन घडवण्यासाठी त्यांनी उठाव केला होता. परंतु कित्येकदा काही विशिष्ट घटनेमुळं राग आल्यामुळं ब्रिटिश अधिकाऱ्यांना गोळ्या घालण्यात आलेल्या आहेत. आता उदाहरणाचं जायचं झालं तर वहाबी चळवळ ह्या नावाची एक चळवळ ही विशेषतः आजचा जो वायव्य सरहद्द प्रांत म्हणून भाग येतो जो पाकिस्तानचा आहे, आता त्यावेळेला तो भारताचाच भाग होता, तर त्या वायव्य सरहद्द प्रांत आणि बलुचिस्तानचा काही भाग येतो त्याच्यात, तर त्या ठिकाणी ही चळवळ मोठ्या प्रमाणात चालू होती. तुम्हाला जर आठवत असेल तर आपल्या आधीच्या इतिहासाच्या व्याख्यानामध्ये आफ्रिडी नावाच्या टोळीवाल्या लोकांचा उल्लेख येतो. तर ह्या टोळीवाल्यांपैकी एक आफ्रिडी टोळीवाल्यांना या वहाबी चळवळीत भाग घेतल्याबद्दल शिक्षा झाल्या ब्रिटिशांनी त्याला पकडलं होतं. आणि अशा वेळेला त्यापैकीच एक आफ्रिडी टोळीवाला जो होता त्याला
अंदमानमध्ये काळ्या पाण्याच्या शिक्षेवर पाठवलं होतं. त्याचं फक्त एकच म्हणणं होतं की मी जी काही चळवळ केलेली आहे त्या प्रमाणात मला झालेली शिक्षा ही खूप जास्ती आहे. आणि मग अशा वेळेला त्याच्या मनात राग होतो, परंतु तो राग तो व्यक्त करत नव्हता. उलट जेलमध्ये अंदमानसारख्या भयानक कारागृहात असताना सुद्धा त्याचं वर्तन हे खूप व्यवस्थित होतं, आणि त्यामुळे तिथे त्याला अंदमानमध्ये कारागृहातून बाहेर वस्ती करून राहायची परवानगी त्याला मिळाली होती. म्हणजे तो अंदमान बेट सोडून येणार नाही, परंतु कारागृहात काही तो राहणार नाही. त्याला जमिनीचा तुकडा देऊन उदरनिर्वाह त्याचा तो करू शकेल, इतपत जमिनीचा तुकडा देऊन त्याची व्यवस्था तिथं करण्यात आली होती. पण त्याच्या डोक्यात राग होता. आणि मग लॉर्ड अर्ल ऑफ मेयो ह्या नावाचा एक व्हाईसरॉय भारताचा होता, तो अंदमानला गेला होता. आणि त्यावेळेला ह्या आफ्रिडीनी लपवून आणलेल्या खंजिरांनी लॉर्ड काय तो अर्ल ऑफ मेयो मारून टाकला, जखमी केला. म्हणजे त्याला जखमी केल्यानंतर त्या मेयोला भारतात आणलं आणि मग त्याचा औषधोपचार चालू असताना मृत्यू झाला. संपूर्ण इतिहासामध्ये भारताच्या व्हाईसरॉय पदावरती बसलेल्या व्यक्तीला हत्येला सामोरं जावं लागणं हा एकमेव प्रसंग आहे, तो आफ्रिडी ह्या माणसाने घडवलेला आहे. परंतु त्याला आपण सशस्त्र क्रांतिकार्यामध्ये धरत नाही. ह्याचं कारण म्हणजे हा त्यांनी वैयक्तिक सूड हा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे की मला झालेली शिक्षा खूप कठोर आहे आणि ह्याला जबाबदार असणारी जी व्यक्ती ती म्हणजे भारताचा त्यावेळेचा सर्वोच्च अधिकारी त्यांच्या दृष्टीने व्हाईसरॉय, ह्याला मारून मी सूड घेतो. इथे त्याच्याकडे यंत्रणा पुढची कुठची नव्हती की ही हत्या झाल्यानंतर काय करायचं आणि भारताला स्वातंत्र्य मिळवायचं. आणि त्यामुळं जरी ह्याच्यामध्ये सशस्त्र त्याच्यानंतर व्हाईसरॉय सारख्या सर्वोच्च पदावरच्या व्यक्तीला मारण्याची घटना एकमेव घटना लक्षात घ्या, ह्याच्या आधी आणि ह्याच्यानंतर एकही व्हाईसरॉय भारतीयांच्या हातून मृत्यूमुखी पडलेला नाही. मी परत शब्द वापरतोय, मृत्यूमुखी नाही पडला. लॉर्ड हार्डिंग्सवरती बॉम्ब फेकला गेलेला आहे, परंतु तो बचावलेला आहे. व्हाईसरॉयच्या रेल्वेखालती पण बॉम्ब फोडण्याचे प्रयोग झाले, परंतु त्याचा जो स्फोटाची जी क्षमता असते ती इतकी कमी होती की त्यामुळं गाडीचं काही विशेष नुकसान झालं नाही. आणि मग अशा वेळेला सक्सेस जरी आफ्रिडीकडे जात असलं तरी त्यांनी जे काही केलं त्याला आपण क्रांतिकार्य ह्या सदरामध्ये धरत नाही. जेव्हा बंगालमध्ये क्रांतिकार्य हे खूप मोठ्या प्रमाणात सुरू झालं, साधारणतः हे जे तीन प्रांत आहेत भारतातले त्यावेळेचे, त्यातला बंगाल, पंजाब आणि महाराष्ट्र, या ठिकाणी सशस्त्र क्रांतिकार्याची परंपरा खूप मोठी आहे. मराठ्यांचं तर राज्यच भारतभर पसरलेलं होतं आणि त्यामुळं त्यांचा जो काही एक प्रकारचा जो अप्रोच होता की आमचं राज्य ब्रिटिशांनी घेतले ते आम्हाला परत मिळवायचे ह्यासाठी प्रयत्न चालू होते. आणि यातला आपण आता विविध संघटना बघणार आहोत, त्यातली पहिली संघटना मला घ्यावी वाटते म्हणजे मी काही क्रोनॉलॉजी म्हणजे चढती मांडणी उतरती मांडणी आधी कोणाची होती नंतर कोणाची होती असं न बघता मी सुरुवात करतोय ती म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्यापासून. आपण आता स्वातंत्र्यवीर सावरकरांचं क्रांतिकार्य हे बघायला सुरुवात करणार आहे. बघा स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जर मला पूर्ण व्याख्यान घ्यायचं झालं तर कदाचित आपला सगळा अभ्यासक्रम त्यांनीच भरून जाईल, एवढं मोठं कार्य त्यांचं आहे. काही काही माणसं असतात जी काही विशिष्ट गोष्टीसाठी प्रसिद्ध असतात आणि मग अन्य गोष्टी ह्या त्यांनी नंतर केलेल्या असतात, परंतु सावरकरांच्या बाबतीत असं नाही आहे. एकाच वेळेला हा माणूस क्रांतिकार्य करू शकतो, व्यायामशाळा चालवू शकतोय, वेगवेगळ्या संघटना उभ्या करू शकतोय, स्वतःचं शिक्षण चालू करू शकतोय आणि त्याच वेळेला गाणी लिहिणं, आरत्या लिहिणं, नाटकं लिहिणं वगैरे वगैरे असंख्य गोष्टी ह्या ॲट ए टाईम करू शकणारा हा एक अद्वितीय माणूस. आपण ह्या सगळ्या पैलूंच्या ऐवजी आता फक्त एका पैलूवरच त्यांच्या येणार आहे, ते म्हणजे क्रांतिकारक सावरकर.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचं थोडक्यात एक चरित्र घेतो आणि मग सुरुवात करतो. एकूण हे तीन भाऊ आहेत. मोठ्या भावाचं नाव आहे गणेश दामोदर सावरकर, यांना बाबाराव सावरकर असं म्हणायचे. दुसरा भाऊ आहे विनायक दामोदर सावरकर, हे स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणून प्रसिद्ध आहे. आणि तिसऱ्या भावाचं नाव आहे नारायण दामोदर सावरकर, हे डॉक्टर होते. आणि इतिहासामध्ये ह्यांनी केलेलं कार्य हे म्हणजे जसं आपण म्हणतो ना की बॅकग्राऊंड आर्टिस्ट असतात, त्या पद्धतीचे बॅकग्राऊंड आर्टिस्ट म्हणून ह्यांनी केलेलं कार्य हे खूप मोठं आहे. पण त्याचबरोबर वेळ पडल्यावर ते पुढं पण आलेले आहेत. हे घराणंच सगळं क्रांतिकारकांचं आहे असं म्हणायला हरकत नाही. लहानपणीच स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आई वडिलांचा मृत्यू झाला. सावकारांचं असणारं घर पण हळूहळू त्यांना बऱ्याच आर्थिक समस्येला तोंड द्यावी लागले. हे समस्त सावरकर बंधू खूप हुशार होते, बुद्धिमान होते. मोठे बंधू गणेश दामोदर सावरकर यांचा योगाभ्यास आणि अध्यात्म ह्याच्यावर जास्ती भरोसा म्हणजे वेळ होता. जेव्हा धाकट्या भावाला मात्र भारत स्वतंत्र करण्याची इच्छा मनापासून होती. ज्या दिवशी चाफेकर बंधूंना फाशी झाली ही गोष्ट सावरकरांना कळली, त्यांनी प्रतिज्ञा घेतली की त्यांचं जे कार्य राहिलेलं आहे ते मी पुढं सुरू करणार आणि भारत स्वतंत्र झाल्याशिवाय शांत बसणार नाही. वय वर्ष अंदाजे 8. आपण 8व्या वर्षी वयाच्या काय करत असतो. ह्यानंतर सावरकरांनी आपल्या मित्रमंडळांना जमवून नाशिकमध्येच त्यांचं गाव येतं, म्हणजे यांचं जन्मगाव जे आहे ते नाशिक, नाशिक जिल्ह्यामध्ये भगूर नावाचं गाव आजही तिथे त्यांचा वाडा आहे. तर त्या तिथं त्यांनी मित्रमेळा ह्या नावाची संघटना सुरू केली. व्यायामशाळा चालवणं, शरीर सुदृढ बनवणं ह्या गोष्टी इथं चालू झाल्या. आणि मग हळूहळू क्रांतिकार्य कसं करता येईल. नाशिकचा कलेक्टर होता जॅक्सन. ह्या जॅक्सन बरोबर सावरकर बंधूंचे वादविवाद किंवा थोडक्यात भांडाभांड्या व्हायला सुरुवात झाली. पोलिसांनी वेळोवेळी म्हणजे जॅक्सनने पोलिसांचा वापर करून सावरकर बंधूंना अडकवायचेही प्रयत्न हे केलेले. आणि अशा वेळेला महत्त्वाच्या घटना फक्त मी सांगतोय. लोकमान्य टिळक हे स्वतः नाशिकला येऊन सावरकरांना भेटलेले आहेत. लक्षात घ्या, सावरकर हे त्यावेळेला फक्त महाविद्यालयीन शिक्षण घेणारा एक तरुण ह्या वयाचे होते. लोकमान्य टिळक मात्र राजकारणामध्ये मुरलेले आणि ज्याला आपण म्हणतो असा वरिष्ठ नेतृत्व. आणि अशा वेळेला त्यांनी सावरकरांची भेट घेतल्यामुळे सावरकरांचं मनोबल जे उच्च होतंच ते अधिक वर गेलं. आणि नंतर त्यावेळेला दादाभाई नौरोजींनी चतुःसूत्रीची घोषणा राष्ट्रीय सभेच्या व्यासपीठावरून केली. त्यावेळेला बहिष्कार हा जो काही प्रकार अपेक्षित होता तो भारतात पहिल्यांदा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी करून दाखवलं पुण्यामध्ये. परदेशी मालाची होळी, परदेशी माल जाळायचा नुसता नाही त्याची अंत्ययात्रा काढली, अख्ख्या पुण्यातून ती फिरवली आणि स्मशानभूमीमध्ये नेऊन परदेशी माल चाळण्यात आला. ह्या ठिकाणी नेत्यांची भाषणं सुद्धा स्मशानभूमीत झालेली आहे. आणि मग हा सगळा प्रकार बघितला की लक्षात येतं की त्यावेळेला सावरकरांचे विचार कसे होते. पुढे त्यांना महाविद्यालयाने कारवाई केली, परंतु जी काही दंडात्मक रक्कम सांगितली ती सावरकरांनी भरली, हे सगळ्यात महत्त्वाचं. आणि त्यांचं शिक्षण परत सुरू झालं. ह्याच वेळेला एक महान माणूस आहे, त्यांचं नाव आहे पंडित श्यामजी कृष्ण वर्मा. हे मूळचे गुजरातमधले कच्छ जवळ काहीतरी मांडवी म्हणून एक गाव येतं, त्याच्या जवळपास कुठेतरी त्यांचा निवास आहे. तर हे गृहस्थ
हे इंग्लंडमध्ये होते आणि भारतीय मंडळी इंग्लंडमध्ये जर शिकायला आली तर त्यांच्यासाठी त्यांनी निवासाची व्यवस्था आणि शिष्यवृत्ती हे चालू केलं होतं. शिवाजी स्कॉलरशिप या नावाने त्यांनी स्कॉलरशिप चालू केली होती. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ही स्कॉलरशिपची परीक्षा दिली आणि त्याप्रमाणे त्यांचं सिलेक्शन निवड झाली परदेशी शिकण्यासाठी. अर्थात ही शिष्यवृत्ती पूर्णतः पुरेशी नव्हती परंतु बरीच उपयुक्त होती. अन्य खर्चाची सोय सावरकरांनी स्वतः केली आणि सावरकर हे इंग्लंडला जायला निघाले. लक्षात घ्या, ह्यावेळेला त्यांचं वय फार जास्ती नाही आहे, नुकतीच 20 ओलांडलेली आहे आणि सावरकर हे इंग्लंडला निघालेले आहे. इंग्लंडला जाताना त्यांचं लग्न झालेलं आहे, घरी लहान मुलगा आहे आणि ह्या परिस्थितीमध्ये ते इंग्लंडला पुढचं शिक्षण म्हणजे बॅरिस्टर हे शिक्षण घेण्यासाठी ते निघाले. अर्थात हे दाखवायचं कारण, खऱ्या गोष्टी वेगळ्याच होत्या. तुम्हाला जर कल्पना असेल तर त्यावेळेला युरोपमधलं वातावरण हे बिघडलेलंच होतं, ते अधिक बिघडायला सुरुवात झाली होती. जर्मनी जसजसा बलाढ्य व्हायला लागला तसं महायुद्ध होणार ही कुणकुण सगळ्यांनाच युरोपमध्ये लागायला लागली. आमच्याकडे असा काही प्रश्नच नसतो, त्यामुळे आम्हाला माहीत नव्हतं इथे, पण युरोपमध्ये गेल्यावर मात्र ह्या गोष्टी कळतात की तिकडं काय वातावरण होतं. आणि त्यावेळेला इंग्लंड आणि फ्रान्स ह्यांच्यात ऐक्य निर्माण होत होतं. लक्षात घ्या, इंग्लंड आणि फ्रान्स हे प्रचंड वैरी होते एकमेकांचे. शतकानुशतकं यांनी आपलं वैर जोपासलं. आपण बघितलं होतं ह्याच्या आधीच्या व्याख्यानांमध्ये सुद्धा की इंग्लंडमध्ये जर भांड्या चालू झाल्या त्यांच्या, तर त्याचे पडसाद म्हणून भारतामध्ये इंग्लिश आणि फ्रेंच यांच्यामध्ये युद्ध सुरू व्हायचे. तर तसाच प्रकार इथं होता, ते म्हणजे 100 वर्षाचं इंग्लंड आणि फ्रेंचांचं युद्ध झालं होतं. कधी सप्तवार्षिक युद्ध झालं होतं. एकमेकांचे पत्ते कापणं हे त्यांचा आवडता उद्योग होता. पण अशा परिस्थितीमध्ये इंग्लंड आणि फ्रान्सनी आपली भूमिका बदलली, कारण फ्रेंचांना एक मोठा शत्रू पश्चिम पूर्व दिशेला जाणवायला लागला, तो म्हणजे जर्मनी. आणि त्यापेक्षा पश्चिमेकडचा इंग्लंड हा शत्रू नाही करणं हे त्यांना आवश्यक वाटलं. इंग्लंडला सुद्धा युरोपच्या राजकारणामध्ये जर्मनीचं महत्त्व वाढून द्यायचं नव्हतं आणि त्याप्रमाणे इंग्लंडला सुद्धा शेवटी शत्रूला मित्रामध्ये रूपांतरित करणं आवश्यक वाटलं. आणि मग 1905 साली फ्रेंच आणि इंग्रज तह करण्यासाठी बसले आणि त्याप्रमाणे तह करून त्यांनी मैत्रीचा नवीन अध्याय हा सुरू केला. आता गाठ जर्मनीशी होते. जर्मनीमध्ये कैसर विल्यम दुसरा ह्यांनी आक्रमक भूमिका घ्यायला सुरुवात केली होती आणि हर प्रकारे ब्रिटिश साम्राज्याशी झुंज घेतल्याशिवाय राहायचं नाही असं त्यांनी ठरवलं होतं. याचं महत्त्वाचं कारण असं होतं की जर्मनीचा स्वाभिमान स्वत्व हे जागरूक झाल्यापासून जर्मनीलाही वसाहती करायची इच्छा होत होती, परंतु इंग्रज आणि फ्रेंचांनी जगातल्या महत्त्वाच्या सगळ्या गोष्टी ताब्यात घेतल्या होत्या. आफ्रिका जास्तीत जास्त कब्जा इंग्लिश आणि फ्रेंचांच्या हातात. अमेरिका, उत्तर अमेरिकेमध्ये इंग्रजांचा कब्जा मोठा, फ्रेंचांना नुकतंच त्यांनी हकललं होतं तिथून. दक्षिण अमेरिकेमध्ये स्पेन आणि पोर्तुगालने आपापली प्रभावक्षेत्र निर्माण करून ठेवली होती. चीन, ब्रिटिश चीनमध्ये पण घुसतातच आहे. भारत ब्रिटिशांनी कधीच खाऊन टाकलाय. आणि अशा वेळेला सिकंदराचं म्हणतात, मरताना असं झालं होतं म्हणतात की जिंकायला जगच उरलं नाही, तसं जर्मनांचं झालं होतं की जिंकायला जगच उरलं नाही. कारण जे जग आहे जगातल्या मॅक्झिमम देशांमध्ये एकतर ब्रिटिश आहेत किंवा फ्रेंच आहेत किंवा स्पॅनिश आणि पोर्तुगीज आहेत. पण स्पॅनिश आणि पोर्तुगीजांचं जग हे मर्यादित होतं, ब्रिटिश आणि फ्रेंचांचं खूप जास्ती होतं. आणि अशा वेळेला जर वसाहती हवे असतील तर ब्रिटिश आणि फ्रेंचांशी युद्ध खेळावंच लागेल हे जर्मनीला कळलं होतं. जर्मनीने सुद्धा मोर्चे बांधणी चालू केली होती आणि ऑस्ट्रिया, इटाली यासारखे देश, तुर्कस्तान हळूहळू त्यांच्या बाजूला यायला सुरुवात झाली होती. इंग्लंडने पण मग रशियाला आपल्या बाजूला वळवून घेतलं होतं.
हे थोडक्यात म्हणजे गटबाजीचं राजकारण हे तिथं चालू झालं होतं. आणि अशा प्रसंगी एक सोपा नियम आहे, शत्रूचा शत्रू तो आपला मित्र. सावरकरांचं इंग्लंडला जाण्यामागचं कारण हेच होतं की शत्रूच्या शिबिरात जाऊन प्रत्यक्ष शत्रूच्या ताकदीचा अंदाज घ्यायचा, आणि त्याचबरोबर जमलं तर शत्रूला तिथं धक्के पण द्यायचे. आणखीन एक महत्त्वाचं काम होतं, ते म्हणजे शत्रूचा शत्रू तो आपला मित्र. महायुद्ध सुरू जर झालंच, जे होईल असं वाटत होतं त्यावेळेला, जर झालंच तर भारताला त्याचा काय फायदा होईल? भारताला स्वातंत्र्यच मिळवून घेण्याची योजना ही क्रांतिकारकांच्या डोक्यात येत होती. ह्या अनुषंगाने जी क्रांतिकारक संघटना कार्यरत होती तिचं नाव आहे अभिनव भारत. लक्षात घ्या, इथे क्रांतिकारकांची मोठी संघटना उभी करण्याचं श्रेय हे स्वातंत्र्यवीर सावरकरांना जातं. त्यांचं व्यक्तिमत्वच असं होतं की त्यांच्या संपर्कात आल्यानंतर सामान्य माणूससुद्धा असामान्य काम करू शकत होता. सावरकरांनी अनेक लोकांना आपल्याबरोबर जमवलं. इंडिया हाऊस म्हणजे जिथं सावरकरांची राहायची सोय इंग्लंडमध्ये झाली होती पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांच्यामुळं, ते इंडिया हाऊस हा हळूहळू क्रांतिकारकांचा आणि देशभक्तांचा, त्याला चुकीचा शब्द वापरतो, अड्डा पण बनलं होतं. अर्थात ब्रिटिश हे दुतखुळे नव्हते, त्यांचे गुप्तचर पण इथं बरोबर काम करायला लागले. परंतु ब्रिटिश गुप्तचरांचं जे काही नेटवर्क आहे ते आयडेंटिफाय करायचं आणि त्यांना चुकीच्या खबरा द्यायच्या, ह्या गोष्टी पण सावरकर करू शकले होते. हे सगळ्यात महत्त्वाचं. तुम्ही जर बघितलं असेल तर 1857 उठाव घ्या किंवा त्याच्या आधीची असंख्य युद्ध घ्या, भारतीयांनी म्हणजे जे ब्रिटिशांच्या बाजूला गेलेले जे भारतीय लोक होते त्यांनी आपल्याला फितुरी केली होती आणि आपण हा युद्धात हरलेलो आहे. अगदी प्लासीची लढाई पण बघा, फितुरीमुळेच ब्रिटिश जिंकू शकले होते. पण सावरकरांच्या संघटनेमध्ये मात्र अशा प्रकारची फितुरी ही कधीच झालेली नाही. आता इंग्लंडमध्ये जाऊन सावरकरांचा अभ्यास म्हणजे बॅरिस्टरीचा अभ्यास चालूच होता, पण पिस्तुलं मिळवायची. आता लक्षात घ्या, भारतातला जो इंग्रज आहे हा वसाहतवादी साम्राज्यवादी, पण इंग्लंडमधला इंग्रज हा जेंटलमन आहे. तिथं ते सगळे प्रोटोकॉल वगैरे पाळून राहणारे लोक आहेत. आणि अशा वेळेला इंग्लंडमधल्या ह्या सगळ्या गोष्टीचा फायदा सावरकरांनी घेतला. तिथं ते बंदूक चालवायला शिकले. फक्त तेच नाही, त्यांच्या संपर्कात आलेल्या भारतीयांना सुद्धा त्यांनी हीच प्रेरणा दिली की बंदुका चालवायला शिका. हळूहळू करत त्यांनी बंदुका विकत घेतल्या आणि त्या गुप्त मार्गाने म्हणजे असं नका समजू पाण्याखालून वगैरे, गुप्त मार्गाने म्हणजे कुठेतरी पुस्तकाच्या मध्ये पानं कापायची आणि त्याच्यात पिस्तूल ठेवायचं आणि द्यायचं पाठवून, तर अशा वेगवेगळ्या मार्गाने. आता मला जे माहिती आहे तेवढं सांगतो, आणखीन कुठचे मार्ग असतील त्यांचे गुप्त ते मला माहीत नाही, पण एवढं मात्र नक्की की गुप्त मार्गाने त्यांनी भारतामध्ये बंदुका पाठवल्या. बंदूक म्हणजे पिस्तूल, त्यावेळेला जी काही पिस्तूल रिव्हॉल्वर जे काय असेल, तर ही शस्त्र त्यांनी भारतातल्या क्रांतिकारकांकडे पोहोचवायचं काम केलं. व्हाईसरॉयला मारण्याचा एक प्रयत्न बंगालमध्ये झाला होता, पण बॉम्ब फुटल्यानंतर, म्हणजे बॉम्ब फुटला सुद्धा, गाडीखालती बॉम्ब लावला, इंजिन पास झाल्यावर फुटला, पण गाडीची काही हानी झाली नव्हती. व्हाईसरॉय तसाचा तसा जिवंत होता. मग आपल्याला अधिक क्षमतेचे बॉम्ब बनवणं आवश्यक आहे आणि त्यासाठी बॉम्बचं तंत्रज्ञान मिळवण्याचा प्रयत्न सावरकरांनी केला. मी घटना सांगतोय नीट समजून घ्या. रशियन क्रांतिकारक त्यावेळेला होते. रशियामध्ये अजूनही कम्युनिस्टांचं राज्य आलेलं नाहीये. ते येण्यासाठी सशस्त्र क्रांतिकारक तिथेही प्रयत्न करत होते. अशा वेळेला सावरकरांनी रशियन क्रांतिकारकांशी संपर्क केलेला आहे. सेनापती बापट, पांडुरंग महादेव बापट यांना त्यांनी फ्रान्समध्ये पाठवलेला आहे. फ्रान्समध्ये जाऊन रशियन क्रांतिकारकांची भेट घेऊन त्यांच्याकडून बॉम्बची विद्या सेनापती बापटांनी मिळवली. कळते, माणूस भारतीय
पोचलाय फ्रान्समध्ये, भेटलेत रशियन क्रांतिकारक आणि त्यांच्याकडून ही विद्या मिळवली. पण फक्त एवढ्यावरच हे थांबलं नाही, हे जे पुस्तक होतं हे जर्मन भाषेत होतं. आणि मग अशा वेळेला सेनापती बापटांनी जर्मनीमध्ये जाऊन त्याचं भाषांतर करून घेतलं इंग्लिशमध्ये ऑब्व्हियसली. आणि मग हे पुस्तक हे इंडिया हाऊसमध्ये आलं आणि त्यात दिलेल्या गोष्टीप्रमाणे बॉम्ब बनवायचे प्रयोग इंडिया हाऊसमध्ये सुरू झाले. लक्षात घ्या, हे सावरकर तिथं रसायनशास्त्र शिकायला गेले का बॅरिस्टर बनायला गेले, पण इथं चक्क ते रसायनशास्त्र शिकतात. काही परिचितांनी त्यांची त्यावेळेला वर्णनं केली आहे की बॉम्ब बनवण्यासाठी एक महत्त्वाचं केमिकल लागतं, ते आहे पिक्रिक ॲसिड. जे रसायनशास्त्र शिकणारी माणसं आहेत त्यांना आहे माहिती आहे, हे पिवळ्या रंगाचं ॲसिड आहे पिक्रिक ॲसिड. फॉर एक्झाम्पल 2,4,6 ट्रायनायट्रोफिनॉल असं याचं नाव. हे पिवळ्या रंगाचं केमिकल आहे. ज्यांनी 11वी 12वीमध्ये सायन्स घेतलेलं आहे त्यांना माहिती असेल, तर ग्रुप 6ची जी टेस्ट करतात पोटॅशियमची, तर त्याच्यात हे पिक्रिक ॲसिड वापरतात. आणि जर तुम्ही ह्या टेस्ट केल्या असतील तर लक्षात असेल तुमच्या की हाताला पिक्रिक ॲसिड लागलं की त्याचा डाग 2-2 दिवस जात नाही. त्यावेळेला सावरकरांना ज्यांनी बघितलंय ते बऱ्याच जणांनी सांगितलं की त्यांचे हात सगळे पिक्रिक ॲसिडनी माखलेले असायचे पिवळ्या रंगाने. तर ते पिक्रिक ॲसिड वगैरे मिळवून त्याच्यावरती प्रयोग करायचे, त्याचं रूपांतर TNT मध्ये ट्रायनायट्रोटोल्युइनमध्ये करायचं आणि त्यापासून अधिक क्षमतेचा बॉम्ब बनवायचा. तर हे कार्य हे अभिनव भारतच्या माध्यमातून इंडिया हाऊसमध्ये सुरू होतो. ह्याचबरोबर सावरकरांनी लिखाणावर भर दिला. जोसेफ मॅझिनी हा इटालीतला महान क्रांतिकारक तत्वज्ञ, त्यांचं चरित्र हे सावरकरांनी लिहिलं. आता इटालीतल्या माणसाचं चरित्र लिहिलं तर ते पब्लिश करायला प्रसिद्ध करायला नक्कीच बंदी येण्याचं काहीच कारण नव्हतं. हे लिहिण्याचं कारण हेच आहे की ते भारतीयांनी वाचावं आणि ऑस्ट्रियाच्या जोखडातून सुटण्यासाठी इटालियन लोकांनी त्यावेळेला काय काय केलं हे आपण करा, एक मार्गदर्शन देता येईल ह्या हेतूने हे पुस्तक जोसेफ मॅझिनीचं चरित्र ह्या नावाचं सावरकरांनी लिहिलं होतं. ह्यानंतर दुसरं महत्त्वाचं पुस्तक सावरकरांनी तिथं लिहिलं ते म्हणजे 1857 स्वातंत्र्य समर. लक्षात घ्या, याच्या आधी इतिहासात आम्ही शिकायचो, आम्ही म्हणजे आमचे पूर्वज, म्युटिनी ऑफ सिपॉय म्हणजे शिपायांचं बंड 1857 झाले. सर्वप्रथम एका ब्रिटिश इतिहास तज्ञांनी सांगितलं की हे बंड नाहीये, हा राष्ट्रीय उठाव आहे. पण भारतीयांच्या वतीने हे प्रतिपादन करणारे हे स्वातंत्र्यवीर सावरकर पहिले. आणि याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्यांनी हे पुस्तक लिहिलं. हे पुस्तक लिहिल्यानंतर त्याच्यावर बंदी आली, अजून प्रकाशन व्हायचे, छपाई व्हायची आणि बंदी आलेली. शेवटी हे पुस्तक जर्मनीत छापून घेण्यात आलं आणि त्याच्या प्रती भारतात वितरित करण्यात आल्या. बंदी घातली म्हटल्यानंतर ते तुफान भारतात चाललंच आणि त्याच्यातून भारतीयांना प्रेरणा मिळाली पाहिजे ह्यासाठी म्हणून त्याच्यातलं सगळं लिखाण होतं. तुम्ही आजही जरी हे पुस्तक बघितलं, ज्या ठिकाणी मी आत्ता उभं राहून हे चित्रीकरण करतोय ते सावरकर स्मारक आहे दादरला, इथे त्याची मूळ प्रत आजही उपलब्ध आहे, तुम्ही येऊन बघू शकता. तर हे त्यावेळेला पुस्तक जे लिहिलेलं आहे आणि आज त्याच्या आपल्याकडे प्रती आहेत, तर तुम्ही वाचू शकता की भारतीयांनी एकत्र येऊन कशा रीतीने इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं होतं याचं उत्कृष्ट वर्णन त्यावेळेला सावरकरांनी केलेलं. ह्या पुस्तकामुळं मोठा इतिहास घडला आणि त्यामुळं हे पुस्तक प्रकाशितच होऊनही इथपासून ब्रिटिशांनी प्रचंड प्रयत्न केले, परंतु ब्रिटिशांना खऱ्या अर्थाने पुरून उरले आणि हे पुस्तक प्रकाशित झालं. चोरी छुप्या मार्गाने का होईना, पण भारतामध्ये या पुस्तकाच्या प्रचंड प्रमाणामध्ये प्रती खपल्या
आणि क्रांतिकारकांच्या हातात हे पुस्तक पडलं. हळूहळू करत सावरकरांनी म्हणजे बघा इकडं बॉम्ब बनवायची सुरुवात आहे, तिकडं पुस्तकं लिहिण्याचा प्रकार आहे, आणि मग महत्त्वाचा प्रकार आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय संघटना. बघा त्यावेळेला इजिप्त होता, इजिप्तमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष होता. इजिप्तच्या क्रांतिकारकांबरोबर सावरकरांचे संबंध आले. आयर्लंड हा दुसरा देश जो इंग्लंडने त्यांचा शेजारचाच बेट आहे ताब्यात ठेवले. UK असं गोंडस नाव दिलं आपल्या देशाला, युनायटेड किंगडम. त्या युनायटेड किंगडमचा एक भाग आहे आयर्लंड. शेवटी अर्धा आयर्लंड स्वतंत्र झाला, पण अर्धा आयर्लंड ब्रिटिशांच्याच हातात होता. आणि मग अशा वेळेला आयरिश क्रांतिकारक सुद्धा ब्रिटिशांच्या हातून स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न करत होते. आयरिश क्रांतिकारक सहभागी झाले. चीनमध्ये सुद्धा अशा प्रकारचं काही क्रांतिकार्याचे प्रयत्न चाललेले होते, हेही सहभागी झाले. आणि अशा पद्धतीमध्ये एक आंतरराष्ट्रीय क्रांतिकारकांची संघटना उभारण्याचं श्रेय हे सावरकरांकडे जातं. ह्याचा हेतू होता की आपली ताकद देशांमध्ये आपापल्या देशात वाढवत राहायचं, आणि जसं महायुद्ध सुरू होईल तसा एकदम या सगळ्या देशांमध्ये उठाव करायचा. म्हणजे इंग्लंड हा महायुद्धामध्ये अडचणीत सापडेल. आणि ह्या नात्यांनी शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या नात्यांनी सावरकरांनी जर्मनीबरोबर मैत्रीचे संबंध प्रस्थापित केलेले होते. जर्मनीमध्ये स्टुटगार्ड ह्या ठिकाणी एक आंतरराष्ट्रीय परिषद भरली होती. तिथं अभिनव भारतच्याच मॅडम कामा ह्या जाऊन पोहोचल्या. आणि सावरकरांच्याच प्रेरणेतून तयार केलेला भारताचा पहिला राष्ट्रध्वज ह्या ठिकाणी फडकवण्यात आला. तुम्ही बघा ह्या माणसांनी युरोपमध्ये जाऊन काय काय कार्य केले, आणि हे सगळे इंग्लंडमध्ये राहून. परंतु कधी कधी गडबड होती. क्रांतिकार्य खरं तर करायचं ठरवलं होतं सगळं, ते युद्ध सुरू झालं. 1905 पासून युद्ध होईल होईल असं वाटत होतं. 1908 साल उजाडून गेलं तरीही युद्ध होत नाहीये. नुसतंच वातावरण स्फोटक आहे, प्रत्यक्ष महायुद्ध काही सुरू झालेलं नाही. आणि मग काही क्रांतिकारकांना धीर धरता आला नाही. काही घटना ह्या उलट्या सुलट्या झाल्या, आणि त्याच्यामधून महाराष्ट्रामध्ये काही प्रमाणात मोठं क्रांतिकार्य झालं. खरं तर ठरलं होतं की आधी काही करायचं नाही, पण करण्यात आलं. याच्यामध्ये बाबाराव सावरकरांना अटक करणं आणि त्यांना अंदमानला 25 वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा भोगायला पाठवणं ही एक महत्त्वाची घटना होती. खरं तर बाबाराव सावरकरांना अटक करण्याचं प्रयोजन ब्रिटिशांना नीट असं देता आलं नव्हतं. परंतु किंग्सफोर्ड जे आपण याच्या आधीच्या व्याख्यानामध्ये बघितलं होतं, ते किंग्सफोर्ड नावाचा ब्रिटिश अधिकारी होता ज्याची हत्या खुदिराम बोस आणि प्रफुल्ल कुमार चाकी यांनी केली होती. बॉम्ब फेकून केली होती, आणि ह्यावेळेला बॉम्ब फुटला होता, मोठ्या ताकदीने फुटला होता. किंग्सफोर्ड नाही मारला गेला, पण क्रांतिकारकांकडे बॉम्ब आले कुठून, शोध घ्यायला सुरुवात झाली. आणि ह्याचे धागेदोरे, कारण आपल्याला आठवत असेल तर मी घटनेचं वर्णन केलं होतं, सांगितलं होतं की प्रफुल्ल कुमार चाकी यांनी आत्महत्या केली होती, परंतु खुदिराम बोस मात्र ब्रिटिशांच्या हातात जिवंत सापडले होते. आणि मग ज्या चौकशीतून जे काही सत्य आलं होतं समोर, त्याप्रमाणे उत्तर प्रदेशमध्ये अलीपूर नावाचं ठिकाण, इथे बॉम्ब बनवायचा कारखानाच चालू झाला. व ह्या बॉम्बला तंत्रज्ञान दिलं कुठून, आणि त्याचे धागेदोरे येऊन पोचले नाशिक बाबाराव सावरकरांपर्यंत. जॅक्सन हा बाबारावांना पाण्यातच बघत होता. आणि अनायसे ह्या गोष्टी झाल्या, आणि मग
बाबारावांवरती निश्चित असे आरोप देता येत नव्हते पुरावे नसल्यामुळं. परंतु एक क्रांतिकारक कविता प्रसिद्ध केली ह्या आरोपाखाली त्यांना 25 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा. जॅक्सनने बाबारावांचं खूप अपमान करून नाशिकमधून धेंड वगैरे काढले. हा प्रकार बघितल्यावर क्रांतिकारकांचं डोकं ठिकाणावर राहणं शक्य नव्हतं. क्रांतिकारक सामान्य माणसाला सुद्धा राग येणारी गोष्ट होती. आणि अशा वेळेला जरी शांत राहणं आवश्यक असलं तरी काही परिस्थितीत माणसं शांत राहू शकत नाही. अनंत कान्हेरे, कर्वे आणि देशपांडे या क्रांतिकारकांनी, हे कॉलेजमध्ये जाणारे तरुण आहेत लक्षात घ्या, यांनी जॅक्सनलाच गोळ्या घालून मारून टाकला. ह्यानंतर पकडापकडी चालू झाली. जे क्रांतिकारक पकडलेले आहेत त्यांच्यावर अनन्वित अत्याचार वगैरे वगैरे झाले. आणि हे सगळं करण्यामागे महत्त्वाची व्यक्ती होती. ज्या व्यक्तीला क्रांतिकारक काहीच करू शकत नव्हते असं त्या व्यक्तीला वाटत होतं, ती व्यक्ती होती कर्झन वायली. हे इंग्लंडमध्ये होते आणि इंग्लंडवरून सगळी सूत्र हलवत होते. आणि अशा वेळेला अभिनव भारतच्या मदनलाल धिंगडा ह्या तरुणाने कर्झन वायलीलाच गोळ्या घालून मारला. हा लक्षात घ्या, हा लॉर्ड कर्झन नाहीये, हा कर्झन वायली आहे, पण याला गोळ्या घालून मारलं. आणि ही हत्या इंग्लंडमध्ये झाली. इथं लक्षात घ्या, ब्रिटिशांना तेवढा मोठा धक्का बसला असेल की भारतातले इंग्रज सुरक्षित नाही तिथपर्यंत समजू शकतो, पण इंग्रज आता अधिकारी जे आहेत हे इंग्लंडमध्ये सुरक्षित नाही. इंग्लंडमध्ये त्यांची हत्या होते भर समारंभामध्ये म्हणजे काय. सावरकरांनी ह्यानंतर मदनलाल धिंगराचं कौतुक केलेलं आहे. हे मित्र होते. मदनलाल धिंगरा हे इंडिया हाऊसमध्येच राहणारे होते. त्यांचे 2 बंधू खूप हुशार होते, त्यामुळे त्यांना त्यांच्या वडिलांनी अधिक शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवलं होतं. पण मदनलाल मात्र तसा नसल्यामुळं मदनलालला पाठवलं नव्हतं. पण मदनलाल हा हट्टी स्वभावाचा माणूस होता. त्यांनी स्वतः बोटीवरती नोकरी करून इंग्लंड दाखलं आणि इंग्लंडमध्ये शिक्षणाला सुरुवात झाली. आणि त्यांचा संबंध सावरकरांबरोबर आला, ते अभिनव भारतचे सक्रिय कार्यकर्ते झाले. आणि मदनलाल धिंगरांनी बंदूक वगैरे चालवायला शिकले आणि कर्झन वायलीची हत्या केली. ही घटना खूप महत्त्वाची होती. आणि असं असताना इंग्लंडमध्ये हळूहळू सावरकरांच्या भोवती पाश आवळणं सुरुवात झाली. सावरकरांनी आयुष्यातल्या खूप वाईट गोष्टी त्यावेळेला तिथे अनुभवल्या होत्या. त्यांना इंडिया हाऊस सोडावं लागलं होतं. ह्यानंतर त्यांच्या मुलाचा मृत्यू झाल्याचं त्यांना सहन करावं लागलं. बाबाराव सावरकरांना जेव्हा अटक झाली त्यानंतर सावरकरांचं घरदारसुद्धा जप्त केलेलं आहे. तुम्ही कल्पना करू शकता की कसली भयानक परिस्थिती सावरकरांच्या कुटुंबावर त्यावेळेला आली असेल. आणि अशा वेळेला बाबाराव सावरकरांच्या पत्नीना कुणी आश्रय द्यायला तयार नव्हतं. कारण क्रांतिकारकांच्या पत्नीला आश्रय दिला तर ब्रिटिश सरकार आपली पण वाट लावेल ही भीती आमच्या लोकांमध्ये होती. आणि अशा वेळेला येसू वहिनी म्हणतात, त्यांनी हे महत्त्वाचं काम केलं की अन्य क्रांतिकारकांच्या स्त्रियांना आधार देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. बाबाराव सावरकरांच्या पत्नीनी म्हणजे स्वतःचं घरदार गेल्यानंतर सुद्धा मंदिरामध्ये राहून अन्य क्रांतिकारकांच्या कुटुंबाकडे लक्ष देणं, त्यांना बळ देणं ही कामं त्यांनी केलेली आहेत. ह्या भयानक परिस्थितीमध्ये सावरकर तिथं असताना ते फ्रान्सला कामानिमित्त गेले होते. त्यांना सल्ला देण्यात आला की तुम्ही इंग्लंडला जाऊ नका, तुम्हाला अटक करण्याची ब्रिटिशांची तयारी झालेली आहे. पण सावरकर तरीही इंग्लंडला गेले. त्यांचं म्हणणं की मी जर का क्रांतिकारकांना सांगतो निडर होऊन जा तर मी ब्रिटिशांना घाबरून राहणं योग्य नाही. आणि इंग्लंडमध्ये गेल्यावर सावरकरांना अटक झाली. त्यांच्यावर विविध आरोप होते आणि मग त्या आरोपाची
तपासणी करण्यासाठी चौकशी करण्यासाठी त्यांची रवानगी भारतात करायचं ठरलं. कारण तो भारताच्या अखत्यारीतला विषय होता असं तिकडच्या इंग्रजांनी सांगितलं आणि त्याप्रमाणे सावरकरांची रवानगी भारतात करायचं ठरलं. मीनवाईल म्हणजे त्याच्या आधीच्या काही घटना आहेत की सावरकरांनी बॅरिस्टरीचा अभ्यासक्रम पूर्ण केला होता आणि ते बॅरिस्टरची परीक्षा उत्तीर्ण झाले होते. हे एवढे सगळे व्याप सांभाळून एवढं आंतरराष्ट्रीय काम करून हे बॅरिस्टरची पदवी मिळवण्यासाठी उत्तीर्ण परीक्षा झाले. परंतु ब्रिटिशांनी त्यांच्याकडून हमीपत्र मागितलं ज्याच्यावर स्वाक्षरी करायला त्यांनी नकार दिला. ते म्हणजे ब्रिटिशांशी आणि ब्रिटिश साम्राज्याशी एकनिष्ठ राहील, नाही दिलं. परिणामी ब्रिटिशांनी त्यांना बॅरिस्टर ही पदवी पण नाकारली. परंतु त्यांना शिक्षण तर मिळालं होतं, कायद्याचं ज्ञान तर पूर्ण झालेलं होतं. आणि मग सावरकरांनी आता धाडसी डाव टाकला. म्हणजे ज्या वेळेला भूमध्य समुद्र मार्गे ही बोट येणार आहे तेव्हा फ्रान्सच्या मार्सेल्स नावाचं बंदर, ते फ्रेंच लोकांचे उच्चार काय आपल्याला कळत बाबा, स्पेलिंग काहीतरी भलतंच लिहितात. आपण दुसऱ्या पहिल्या महायुद्धाच्या शेवटी जो जर्मनी बरोबर जो तह झाला होता तर त्याला आपण व्हर्सायचा तह म्हणतो. तुम्ही इंग्लिशमध्ये स्पेलिंग बघा, ते व्हर्साईल्स असं काहीतरी लिहितात. बोलताना म्हणायचं व्हर्साय. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला फ्रान्समध्ये पंतप्रधान होता, त्याचं नाव होतं दलादिया. पण दलादिया असं लिहित नाहीत, लिहिताना ते डल्ला डायर असं लिहितात. म्हणजे स्पेल आउट जर मी केलं, जर वाचलं मी इंग्लिशमध्ये स्पेलिंग, तर ते असणार आहे डल्ला डायर. बोलताना बोलायचं दलादिया. तर तसं हे काय मार्से का मार्सेल्स जे काय असेल त्या बंदरामध्ये बोट उभी होती. आणि अशा वेळेला सावरकरांनी शौचकूपाच्या खिडकीतून बोटीतून खाली उडी मारली. समुद्र धाडस मोठं आहे, ती काही भर समुद्रात वगैरे बोट नव्हती, किनाऱ्यापाशी होती. उडी मारताना रिस्क ही होती की जर उडी थोडीशी चुकली तर धक्क्याच्या भिंतीला आपटायची भीती होती. परंतु सावरकरांनी हे मॅनेज केलं आणि पोहत पोहत किनारा गाठला. तिथं मॅडम कामा आणि आणखीन एक क्रांतिकारक गृहस्थ येणार होते. परंतु वेळेचं गणित चुकलं आणि मग स्वतः सावरकर फ्रान्सच्या पोलीस चौकीत जाऊन उभे राहिले की मी तुमच्या भूमीवर आहे, माझ्याकडे पासपोर्ट नाही, मला अटक करा. पोलीस अटक करायला येतात तोपर्यंत ब्रिटिश पोलीस मागे येऊन पोहोचले. त्यांनी सांगितलं हा आमच्या बोटीवरचा कैदी आहे आणि काही रक्कम त्यांनी फ्रेंच पोलिसांना दिली. शेवटी पोलीसच आहेत ते, पण फ्रेंचांना पण नक्की त्या फ्रेंच पोलिसांना वाटलं की बोटीवरचाच कैदी आहे, घेऊन जात आहे त्यांच्याच बोटीवरचा कैदी आहे, आणि त्याप्रमाणे त्यांनी त्यांना घेऊन जाऊ दिलं. नंतर मॅडम कामा आणि त्याचे कोण क्रांतिकारक होते तिथं पोहोचले. त्यांना कळलं की घटना झालेली आहे, सावरकर सुटून आलेले आहेत, परंतु पोलिसांनी त्यांना परत ब्रिटिश पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. ह्यानंतर फ्रेंच वर्तमानपत्रामध्ये ही बातमी छापायचा त्यांनी प्रयत्न केला जी फ्रेंचांनी छापली नाही. आणि मग अशा वेळेला ते जर्मनीत गेले आणि जर्मनी वृत्तपत्रामध्ये ही बातमी छापली. कारण जर्मनी आणि फ्रान्समध्ये भरपूर वैर होतं आणि जर्मनीने बातमी छापताना अशी छापली की फ्रेंच आणि इंग्रजांची मैत्री आता इतक्या थराला गेलेली आहे की फ्रेंच भूमीवरही ब्रिटिश पोलीस आपली सत्ता गाजवायला लागले. परिणाम व्हायचा तो झाला. लोकशाहीमध्ये अशा गोष्टी होतात. फ्रान्समध्ये हे मॅटर फार मोठ्या प्रमाणात चर्चेला घेतलं गेलं आणि फ्रेंचांच्या प्राईम मिनिस्टरला पंतप्रधानाला राजीनामा द्यावा लागला. एक माणूस काय काय करू शकतो बघा, हे एवढी मोठी उंथापालत ही युरोपमध्ये त्यावेळेला झाली आणि ह्या सगळ्याचं मूळ होतं सावर. परंतु सावरकरांचं आता मात्र नशीब अधिक खडतर झालं. कारण बोटीवरून पळाल्यामुळं त्यांना आता साखळदंडाने जखडून ठेवलं आणि तशा अवस्थेत त्यांना भारतात आणले. या ठिकाणी मी व्याख्यानाचा हा भाग संपवतो. पुढच्या व्याख्यानात अधिक माहिती.
आपण याच्या आधीच्या व्याख्यानामध्ये एक भाग बघितला होता ज्याच्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांचे अनुयायी यांच्याद्वारे केलं गेलेलं क्रांतिकार्य, विशेषत इंग्लंडमध्ये जाऊन सावरकरांनी केलेलं क्रांतिकार्य हे आपण तिथं बघितलं होतं. इंग्लंडमधून स्वातंत्र्यवीर सावरकरांना अटक करण्यात आली आणि भारतात त्यांना पाठवण्यात येत होतं. परंतु ह्या प्रवासामध्ये त्यांनी पळून जायचा प्रयत्न केला आणि जो अर्थातच त्यांच्या दृष्टीने पूर्णतः यशस्वी परंतु लौकिक अर्थाने अयशस्वी असा होता. याचं कारण असं आहे की सावरकर बोटीवरून पळाले आणि फ्रेंच पोलीस स्टेशनमध्ये जाऊन उभे राहिले की माझ्याकडं फ्रान्सवरती येण्यासाठी कुठचीही वाईट कागदपत्रं नाही आहेत आणि मी फ्रान्समध्ये आलेलो. त्यांची इच्छा होती त्याप्रमाणे फ्रेंच पोलिसांनी त्यांना अटक करणं आणि विना परवाना फ्रान्सच्या भूमीवर आल्याबद्दल ज्या शिक्षा होत्या, काहीतरी 6 महिन्याच्या शिक्षा होत्या, त्या करणं असं डाव होता. परंतु ब्रिटिश पोलिसांनी हा आमचा कैदी आहे असं सांगून आणि काही रक्कम दिली असं म्हणतात फ्रेंच पोलिसांना आणि तिथून पलायन तिथून सावरकरांना ताब्यात घेण्यात त्यांना यश आलं. यानंतर मात्र सावरकरांना बांधून साखळदंडांनी बांधून जखडून त्यांना भारतात आणण्यात आलं. परंतु भारतात आणल्यानंतर त्यांच्यावर लगेचच असे फार मोठे अत्याचार नाही झाले, अत्याचार होतेच, परंतु त्यांना वेगवेगळ्या खटल्यांना सामोरं जावं लागलं. यापैकी एक खटला हा स्वतः सावरकरांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये टाकलेला होता की माझी जी अटक झालेली आहे ही अवैध आहे आणि त्यामुळे ह्यापुढचे खटले हे ब्रिटिश न्यायालयामध्ये चालवणंच योग्य नाही. परंतु ब्रिटिशांचं राज्य जगभर होतं, आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये थोडाफार माहीत नाही नक्की काय झालं असावं, परंतु ब्रिटनने आपला दबाव टाकून म्हणा पण हे इथं जे आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे इथं सावरकरांच्या विरुद्ध निकाल देण्यात आला. भारतामधल्या विविध खटल्यांमध्ये स्वातंत्र्यवीरांना तुरुंगवासाची शिक्षा झाली. ह्याच्यामधली जी शिक्षा आहे ती नीट समजून घेणं आवश्यक आहे. ही आहे आजन्म कारावासाची शिक्षा. आता ज्यावेळेला आपण आजन्म कारागृह कारावास म्हणतो तर त्यावेळेला त्याचा एक अर्थ असा असतो की व्यक्तीच्या उमेदीची जी वर्ष आहेत तेवढी वर्ष तुरुंगात जाते. सावरकरांवरती हे खटले चालू असताना त्यांचं वय हे 25 आसपास होत. ह्या पुढची 25 माणसाच्या उमेदीची असतात. ह्याच्यामध्येच त्यांच्यावरती खटला त्यांना तुरुंगात ठेवायचं ह्या हेतून 25 ही जन्मठेपेची शिक्षा, त्यावेळेला 25 होती तर ही जन्मठेपेची शिक्षा त्यांना सुनावली होती. परंतु दुसऱ्या खटल्यात त्यांना दुसरी जन्मठेपेची शिक्षा ही सुनावली आणि मग पहिली आजन्म कारावासाची शिक्षा भोगल्यानंतर मग दुसरी भोगायची. म्हणजे त्यांच्या सुटकेचं वर्ष हे 50 येणार होत. सावरकरांनी याच्यावर सुद्धा अपील केलं होतं की पहिला जन्म संपल्यानंतर मग दुसरा जन्म मी घेईन आणि मला पकड परत. कारण पहिल्या जन्मा आजन्म कारावासाचा अर्थ काय होतो किंवा जन्मठेपेचा अर्थ काय होतो, तर इथं 2 जन्मठेपेच्या शिक्षा. म्हणजे इथे एक काहीतरी वेगळी गोष्ट आपल्या लक्षात येते की सावरकरांच्या बाबतीमध्ये असंख्य गोष्टी पहिल्यांदा घडत होत्या. आता काय अशी शिक्षा कोणाला झाली नाहीये. जन्मठेपेच्या शिक्षा सुनावलेले भरपूर आहेत परंतु 2 जन्मठेप आणि ते पहिली जन्मठेप भोगून झाल्यावर दुसरी जन्मठेप. सावरकरांनी इथं ब्रिटिशांना एक छान टोमणा मारलेला आहे की या निमित्ताने जरी ख्रिश्चन ब्रिटिशांचा पुनर्जन्म सिद्धांतावर विश्वास बसला हे नशीब. परंतु या ठिकाणी एक वेगळी गोष्ट लक्षात येते. आपल्या बऱ्याचदा शालेय अभ्यासक्रमातली जी पुस्तकं असतात याच्यामध्ये सावरकर अंदमानला गेले या ठिकाणी प्रकरण संपवतात. प्रत्यक्षामध्ये अंदमानला जाऊन सावरकरांनी काय केलं
हे आपल्याला शिकवलं जात नाही. असेल तर माझी जन्मठेप पुस्तकातले एक दोन क्लिष्ट उतारे, म्हणजे मी शाळेत असताना आम्हाला अशाच पद्धतीचे उतारे मराठी वाङ्मयामध्ये असायचे, पण माझी जन्मठेप हे खूप सुंदर पुस्तक आहे. मी तुम्हाला एक इथं सल्ला देतो की माझी जन्मठेप हे पुस्तक संपूर्ण वाचून काढा. मग लक्षात येईल की एक माणूस दोन जन्मठेपा भोगण्यासाठी अंदमान सारख्या तुरुंगात जातो आणि केवढं मोठं कार्य उभं करतो, आणि मग आपण असं का करू शकत नाही. तुम्ही विचार करण्यासारखी ही गोष्ट असेल की अंदमानच्या तुरुंगात जाऊन सावरकरांनी तिथं कशा रीतीने प्रचार प्रसार केला असेल, सगळ्या गोष्टी मला इथं सांगणं शक्य नाही. परंतु काही मोजक्याच गोष्टी मी इथं सांगेन आणि आपल्यावरती उत्तरदायित्व असेल ते म्हणजे हे पुस्तक माझी जन्मठेप हे वाचा. इंग्लिशमध्ये पण हे पुस्तक उपलब्ध आहे, मराठीमध्ये पण उपलब्ध आहे. हे जे आपण सावरकर आय स्टडी सर्कल चालवतो हे आहे सावरकर राष्ट्रीय स्मारक याच्या संकेतस्थळावरती, म्हणजे www.सावरकरस्मारक.com या संकेतस्थळावरती ही सगळी पुस्तकं निःशुल्क उपलब्ध आहेत. फक्त इथे यायचं आहे आणि तुम्हाला पुस्तक डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि वाचायचं. माझी जन्मठेप तर वाचताना अक्षरशः सांगतो की जे माझी सुरुवातीला कल्पना होती, मी वाचलं नव्हतं पण शाळेमध्ये आम्हाला जे काही उतारे असायचे तर त्याच्यावरून असं वाटायचं की एक रटाळ कंटाळावाणं पुस्तक असलं पाहिजे. परंतु जेव्हा मी पुस्तक हातात घेतलं आणि वाचायला सुरुवात केली तेव्हा लक्षात येतं की हा माणूस स्वतःच्या जीवनावर सुद्धा कशा रीतीने लिहू शकतो. अतिशय सुंदर पुस्तक आहे, प्रेरणादायी पुस्तक आहे, प्रत्येकाने वाचलंच पाहिजे अशा स्वरूपाचं पुस्तक आहे. आणि क्रांतिकारकांचं जे काही नीतीधैर्य आहे हे काय प्रकारचं असू शकतं सगळ्या गोष्टी मी सांगत नाही, परंतु अत्यंत हलाखीचा प्रवास करून स्वातंत्र्यवीर सावरकर हे अंदमानात पोहोचले. लक्षात घ्या, ह्यापूर्वी ते काही काळ मुंबईमध्ये आहेत, मुंबईच्या कारागृहात त्यांच्या पत्नीबरोबर त्यांची भेट होते, मुलाचा मृत्यू झालेला आहे आणि ह्या प्रसंगी ते आपल्या पत्नीबरोबर भेटतात आणि परत एकदा त्यांच्या समोर जो संसार आहे तो त्यांचा स्वतःचा नाही, तो राष्ट्राचा संसार आहे. त्यांच्या भेटीचा सारांश हा की आज जो आपण त्याग करतोय ह्या त्यागामुळं, लक्षात घ्या, त्यांचं घरदार गेलेलं आहे, त्यांचा मोठा भाऊ तुरुंगात आहे, स्वतःचा मुलगा त्यांचा मृत्युमुखी पडलेला आहे आणि ते स्वतः 50 वर्ष तुरुंगात असणार आहे आणि ह्यानंतर ते बाहेर पडणार आहे, म्हणजे वय वर्ष अंदाजे 75 असावं, त्यानंतर ते संसार करणार आहे. आणि अशा वेळेला त्यांच्या समोर जो संसार आहे तो राष्ट्राचा संसार आहे. स्वतःच्या संसाराचा त्याग करून आज जो आपण करतोय त्याग, त्यामुळं उद्या आपल्या राष्ट्रातल्या अनेक तरुण तरुणींचे संसार चांगले होतील, स्वातंत्र्यात त्यांना जगायला मिळेल, ह्यासाठी म्हणून हा त्याग करायचा, हे त्यांचे उद्गार आहे. आणि मग ह्या अशा सगळ्या कौटुंबिक गोष्टीनंतर ते त्याच ठिकाणी जायला निघाले जिथं त्यांचे मोठे बंधू बाबाराव सावरकर असणार होते. तिथं गेल्यानंतर जो तुरुंगाचा प्रमुख अधीक्षक असतो त्याला बारीसाहेब असं म्हणतात, त्या बारीसाहेबासमोर त्यांना नेलं. बारीसाहेबाला बॅरिस्टर हा कैदी समोर असल्यामुळं स्वतःचं महत्त्व वाढलं होतं. त्यांनी सावरकरांना फक्त एवढंच सांगितलं आल्यानंतर की तुमच्यासारखे सुशिक्षित तरुण अशा प्रकारे इथे येतात हे बघून मला वाईट वाटते. एखादा म्हणाला असता हो बाबा मलाही वाईट वाटते की मला आता एवढं शिक्षण घेतल्यानंतर इथं येऊन 50 वर्ष काढायची आहे, पण ह्या उलट सावरकरांनी दिलेलं उत्तर अत्यंत बाणेदार, खूप चांगलं उत्तर या ठिकाणी. ते म्हणजे मला पण वाईट वाटते का, क्रमांक एक 50 वर्ष तुमचं ब्रिटिशांचं साम्राज्यच आमच्यावर राहणार ना, त्याच्या आतच मी इथून मुक्त होणार आहे, याला म्हणतात आत्मविश्वास. आणि दुसरं, मी जेव्हा सुटेन हे बघायला तुम्ही जिवंत असणार नाही,
याला म्हणतात किलिंग इन्स्टिंक्ट. बारी सर्वांचं वय 50 पुढं होतं, सावरकरांच्या सुटकेचं वय 50 आणखी. पण सावरकर हे असं का म्हणू शकतो? ते द्रष्टे होते हे नंतरच्या काळात लोक म्हणायला लागले, पण त्यावेळेला हे असं का म्हणू शकत होते? कोणता दुर्दम्य आत्मविश्वास त्यांच्यापाशी होता की वयाच्या या 25 आसपास ते सांगतायत की 50 तुमचं साम्राज्य भारतावर राहणार नाही, त्याच्या आतच आम्ही मोकळे होणार, आम्ही म्हणजे भारत ब्रिटिशांपासून मोकळा होणार आणि मग आम्ही तुरुंगातून बाहेर येणार. याला म्हणतात दुर्दम्य आत्मविश्वास. पण तेवढंच कारण नाही, महायुद्ध तोंडावर होतं, ते कधी होणार आहे हे माहीत नव्हतं. 1905 जवळजवळ हे निश्चित झालं होतं की जग हे ज्वालामुखीच्या तोंडावर आहे, आणि 1905 साल जरी माहीत नसलं तरी लवकरच महायुद्ध होणार आहे. सावरकर आत होते, बाबाराव सावरकर म्हणजे मोठे बंधू आत होते, परंतु सावरकरांचे अनेक सहकारी हे बाहेर होते. लाला हरदया, रासबिहारी बोस यासारखे कित्येक क्रांतिकारक हे बाहेर होते. रासबिहारी बोस हा भारतातला सगळ्यात यशस्वी क्रांतिकारक पुरुष. त्यांच्याबद्दल आपण सविस्तर माहिती घ्यायचीच आहे. लाला हरदया यांनी जे सावरकरांना अपेक्षित कार्य आहे ते लाला हरदयांनी पुढे नेले. लाला हरदया हे अभिनव भारतचे सदस्य होते, परंतु इंग्लंडमधून ते अमेरिकेत जाऊन पोहोचले आणि त्यावेळेला अमेरिकेमध्ये त्यांनी एक चळवळ उभारली, तिचं नाव आहे गदर चळवळ. आणि ह्या चळवळी अंतर्गत भारत स्वतंत्र करण्याचा एक मोठा प्रयत्न, जो स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सांगितलेला मार्ग होता, त्या मार्गाप्रमाणे करण्यात आला होता. परंतु ब्रिटिशांनी आपल्या कूटनीतीच्या चातुर्याने फितुरीचा योग्य तो वापर, जो फितुरीचा शापच आपल्या लोकांना लागलेला आहे, दुर्दैवाने आजही आपल्या देशातले अशी काही माणसं आहेत की जी आपल्याच लोकांच्या विरोधात बोलणारे आहेत, तर त्यावेळेला पण असे नालायक लोक होते आणि त्यांच्यामुळं हा डाव फसला. अन्यथा भारताला स्वातंत्र्य त्यावेळेलाच मिळालं असतं. मी प्लॅनिंग नीट सांगतोय. लाला हरदया किंवा हे जे सगळ्यांचं प्लॅन होता ते म्हणजे कल्पना करा की शत्रूचा शत्रू तो आपला मित्र, ही संकल्पना जर पटली असेल तर होणार. सावरकरांचं एक छान वाक्य आहे, ते म्हणजे रणाविड स्वातंत्र्य कोणाचं मिळालं. स्वातंत्र्य काही कोणी देत नाही, ते मिळवायचं असतं, आणि ते स्वातंत्र्य हे रणांगणाशिवाय मिळत नाही. शिवाजी महाराजांनी जे काही मराठ्यांचं राज्य उभं केलं ते अहिंसेच्या मार्गाने नव्हतं, ते मागून मिळवलेलं नव्हतं, तर ते लढून, मग ते स्वकीय असू देत अथवा परकीय असू देत, सगळ्यांबरोबर त्यांना संघर्ष हा त्यावेळेला करावा लागला. शिवाजी महाराजांचा स्वकीयांबद्दलचा दृष्टिकोन थोडासा वेगळा होता. ते स्वकीयांना ह्या संघर्षामध्ये आपल्या बाजूला वळवायचा प्रचंड प्रयत्न करायचे. ह्यानंतर जर कोण वळला नाही तर मात्र काही इलाज नसायचा. तुम्हाला कल्पना असेलच, तर बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी देशपांडे, फिरंगोजी नरसाळा अशी कितीतरी नावं आहेत की जे स्वराज्याच्या बाजूचे नव्हते, परंतु महाराजांनी त्यांचं मन वळवलं आणि ते स्वराज्याच्या बाजूला आले. हा स्वकीयांबद्दलचा त्यांचा दृष्टिकोन. परंतु मुरारबाजी देशपांडे ज्यांच्या नेतृत्वाखाली लढत होते ते जावळीचे मोरे मात्र महाराजांचं ऐकायला तयार होईना, आणि अशा वेळेला मग त्यांना संपवावं लागलं. फिरंगोजी नरसाळ्यांसारख्या वयोवृद्ध माणसांनी शेवटपर्यंत महाराजांना साथ दिली. आता अशा ज्या गोष्टी आपल्याला दिसतील तर ह्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत की ह्या पद्धतीमध्ये लढाई करून जीवाला जीव देणारे सहकारी मिळवून
मगच अशी मोठी राज्य उभी करता येतात. स्वातंत्र्यवीर सावरकरांना हेच अपेक्षित होतं. ते तुरुंगात गेल्यानंतरही त्यांच्या क्रांतिकारक लोकांनी हे कार्य सुरू ठेवलेलं आहे. यापैकी लाला हरदया ह्या ग्रहस्थांनी गदर चळवळ ही अमेरिका कॅनडा ह्या ठिकाणून चालवली. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र ह्या न्यायाने इंग्लंडचा शत्रू असणारा जर्मनी ह्यांनी लाला हरदयांना मदत केलेली आहे. संपूर्ण कट हा ठरला होता. ह्यामध्ये परदेशातून म्हणजे जर्मनीकडून शस्त्र येणार, ही शस्त्र भरलेली बोट ही भारतात कुठंतरी शस्त्र उतरवली जाणार आणि ही पंजाब प्रांतात पोचणार आणि मग इथं सशस्त्र उठाव केला जाणार. त्याचबरोबर जी बोट शस्त्रास्त्र घेऊन येणार आहे ती अंदमानला जाऊन क्रांतिकारकांना सोडवणार आणि संपूर्ण देशात क्रांतीचा ओढावा पेटून क्रांतिकार्यामुळे देश स्वतंत्र होणार. त्याच वेळेला इजिप्त, चीन, आयर्लंड इकडचेही क्रांतिकारक उठाव करणार आणि इंग्लंडला युद्धामध्ये एका बाजूला जर्मनीशी तोंड द्यायचे, त्याच वेळेला अंतर्गत उठावाबरोबर तोंड द्यावं लागणार आहे आणि त्यामुळं इथं स्वातंत्र्य मिळवण्याची शक्यता ही खूप खूप जास्ती होती. पंजाबी बांधवांनी विशेषतः यासाठी मोठं सहकार्य देऊ केलं होतं. शीख बांधव हे गुरुद्वारामध्ये वाट बघत होते की काय आपला अपेक्षित निकाल येतो. महाराष्ट्रातून विष्णू गणेश पिंगळे वय वर्ष 25 कमी हा तरुण ह्या लढ्याचं नेतृत्व करायला पंजाबमध्ये होता. हा उठाव कुठेतरी फसला. कैसर विल्यम दुसरा जर्मनीचा सम्राट, त्यांनी जी पाठवलेली युद्धनौका होती अॅम्डेन नावाची युद्धनौका, ही शस्त्रास्त्र उतरवू शकली नाही. अंदमानपर्यंतही ती पोचू शकली नाही, परंतु ती अंदमान जवळ गेली होती आणि सावरकरांचं महत्व त्यामुळं अंदमानच्या तुरुंगात जे होतंच ते अधिक वाढलं होतं. ती सावरकरांना सोडवण्यासाठी जर्मनीतून युद्धनौका इथपर्यंत येते. अर्थात त्यावेळेला सावरकरांनी एक वर्णन केले, माझी जन्मठेपमध्ये हे वर्णन आहे, तुम्ही अवश्य वाचालच. तर त्याच्यात त्यांनी असं वर्णन केलंय की सामान्यात सामान्यात जो ब्रिटिश माणूस अंदमानमध्ये होता तोही बंदूक घेऊन मोक्याच्या ठिकाणी चढून बसला. का? तर ही युद्धनौका अंदमानपर्यंत पोचली तर प्रतिकार केला जावा. आणि त्यावेळेला सावरकर म्हणतात की ही जी सशस्त्रता आहे आणि आपल्या राष्ट्राबद्दलची प्रेमाची जी वृत्ती आहे ही ब्रिटिशांमध्ये किती भिनलेली आहे हे बघितल्यावर लक्षात येतं की त्यांचं साम्राज्य जागतिक का होतं. दुर्दैवाने ही युद्धनौका समुद्रात पुरवण्यात ब्रिटिशांना यश आलं आणि ह्यामुळं हा उठाव हा फसला. विष्णू गणेश पिंगळे, करतार सिंग सराबा ह्या तरुणांना फाशीची शिक्षा ब्रिटिशांनी ठोठावली. सुमारे 5,000 म्हणजे 5,000 क्रांतिकारकांना पकडून जन्मठेपेपासून ते 2 वर्षापर्यंतच्या सश्रम कारावासाच्या शिक्षा सुनावण्यात आल्या. लाहोर कॉन्स्परन्सी ह्या नावाने हा खटला प्रसिद्ध आहे, आपण अवश्य बघावा. मग लक्षात येईल की कशा रीतीने भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सशस्त्र क्रांतिकारकांनी प्रयत्न केलाय. 1-2 इंग्रजांचे मुर्दे पाडल्यामुळे स्वराज्य मिळत नाही, पण ह्या पद्धतीत आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय अशा सगळ्या गोष्टींची मदत घेऊन हा कट करण्यात आला. परंतु आपल्यातील स्फंद फितुरीमुळं आणि ब्रिटिशांच्या उपजत हुशारीमुळं त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीमध्ये हे प्रकरण त्यांच्या दृष्टीने विचार केला तर हाताळलं आणि त्यामुळं ब्रिटिशांचं राज्य इथं भक्कम राहिलं. परंतु ब्रिटिशांच्या लक्षात आलं की ह्या पद्धतीमध्ये आक्रमण होऊ शकतं. म्हणजे 1818 सालानंतर ब्रिटिशांना हा प्रश्न पडायचा की जगातील असंख्य साम्राज्य जशी उभी राहिली, वाढली आणि लयाला गेली,
कसं आपलं साम्राज्य आता उभं राहतंय ते लयाला जाण्याचं कारण काय असेल, तर त्यापैकी एक कारण हे ब्रिटिशांना 1914 सालाच्या आसपासच म्हणजे जेमतेम 100 वर्षात बघायला मिळालं की भारतीय लोक स्वतः प्रयत्न करून आणि बाहेरच्या शत्रूंची म्हणजे ब्रिटिशांच्या शत्रूंची मदत घेऊन स्वराज्य मिळवण्याचा प्रयत्न करू शकता. इथं लक्षात घ्या, कैसर विल्यम दुसरा हा भारताला मदत का करत होता यामागे कोणतंही अन्य प्रेम नाही असेल तर मला माहीत नाही, परंतु एवढं मात्र नक्की की शत्रूचा शत्रू तो आपला मित्र, ह्याच न्यायाने भारत जर ब्रिटिशांपासून तोडण्यात आला तर अशा वेळेला ब्रिटिशांची रसद त्याचबरोबर मनुष्य शक्ती ही संपेल, कमी पडेल आणि ब्रिटिशांना हरवणं आपल्याला सहज शक्य होईल असं कैसर विल्यमला वाटत असावं. कदाचित हे कारण त्याचं असू शकतं आणि ह्यासाठी कैसर विल्यम आपल्याला मदत करत होता. अर्थात युद्ध संपलं, युद्ध जेव्हा चालू होतं भारतात सॉरी जगात विशेषतः युरोपात, त्यावेळेला भारतीयांची मोठ्या प्रमाणात मदत या युद्धाला झालेली आहे. लक्षात घ्या, ब्रिटन हे महायुद्ध जिंकू शकला. मी इथं अमेरिका हा शब्द वापरत नाहीये, फ्रान्स हा शब्द वापरत नाहीये. पहिला महायुद्धाचा निःसंशय जेता जर कोण असेल तर तो इंग्लंड आहे. आणि ह्या निःसंशय विजयाचं सगळ्यात महत्त्वाचं श्रेय असेल तर ते भारतीय सैनिक आहे. भारताने प्रचंड मोठ्या प्रमाणात सैन्याची मदत ब्रिटनला केलेली, म्हणजे बळजबरीने ब्रिटननी ती घेतलेली आहे, कारण आम्हाला बंदुका चालवायला यायच्या, नळ्या कुठं वळवायच्या हे कळत नव्हतं आणि त्यामुळं आपण बिंदास त्यांच्या पाठीशी उभे राहिलो आणि त्यामुळं आपल्याकडं तेवढं परिपक्व राजकीय नेतृत्व नव्हतं. ज्यांच्याकडे ही परिपक्वता होती त्यांना आम्ही नेतृत्व देत नव्हतो आणि त्यामुळं आपण जर पहिल्या महायुद्धात ब्रिटनला मदत केली नसती तर काय, एक विचार करण्याची गोष्ट होती. पण या ठिकाणी एक महत्त्वाचा भाग आहे ते म्हणजे भारतीयांच्या अनन्यसाधारण मदतीमुळं ब्रिटिशांना हे महायुद्ध जिंकता आलं. पर या महायुद्धाचा निःसंशय जेता इंग्रजच का, तर याचं उत्तर हिटलर देतो. हिटलरनी इंग्लंडचा भूतपूर्व प्रधानमंत्री म्हणजे पहिल्या महायुद्धात जो प्रधानमंत्री होता, पंतप्रधान होता, लॉयड जॉर्ज, त्याला जेव्हा जर्मनीमध्ये बोलावलं होतं हिटलर 27 झाल्यावर, तर त्यावेळेला त्याचं स्वागत करताना हेच शब्द वापरले की पहिल्या महायुद्धाचा जो खरा जेता आहे त्याचं मी जर्मनीच्या भूमीमध्ये स्वागत करतो. या ठिकाणी आपण एक भाग संपवतोय, त्याच्यात पहिलं महायुद्ध आणि क्रांतिकार्य. आता ह्या पहिल्या महायुद्धाच्या कालखंडातच ब्रिटिशांनी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट केली. ही गोष्ट म्हणजे भारताची जी प्रशासकीय राजधानी होती ती हलवायची. आपण आधीची व्याख्यानं बघितली असते, त्याच्यामध्ये वारंवार उल्लेख मिळतो की कलकत्त्याचा जो गव्हर्नर जनरल आहे, जो कलकत्त्याचा गव्हर्नर आहे तोच भारताचा गव्हर्नर जनरल असेल. अन्य जे गव्हर्नर्स आहेत हे अन्य गव्हर्नर हे गव्हर्नर जनरलच्या हाताखाली राहूनच कार्य करतील आणि यामुळं निःसंशय ब्रिटिश कालखंडात भारताची प्रशासकीय राजधानी ही कलकत्त्याला होती. पुढे 1857 उठाव झाला ज्याच्यामध्ये कंपनीचं राज्य गेलं आणि त्याच्याऐवजी ब्रिटिश पार्लमेंटचं राज्य आलं. पण ब्रिटिश पार्लमेंटचं राज्य आल्यानंतर सुद्धा ते थोडंसं नाव बदललं, गव्हर्नर जनरलच्या ऐवजी व्हाईस रॉय असं नाव दिलं गेलं, परंतु प्रशासकीय राजधानी मात्र कलकत्त्यातच होती. कलकत्ता हे भारताच्या पूर्वेला येतं आणि अशा वेळेला ब्रिटिशांना एक सेंट्रलाइज राजधानी, केंद्रीय राजधानी ही आणणं आवश्यक वाटलं आणि ती जागा ही साधारणतः त्यांच्या दृष्टीने पण दिल्ली येत होती. लक्षात घ्या, त्यावेळेला ब्रह्मदेश म्हणजे म्यानमार हाही भारताचाच भाग आहे आणि पाकिस्तानामध्ये असणारा नॉर्थ वेस्ट फ्रंटियर रिजन म्हणजे वायव्य सरहद्द प्रांत हाही भारताचाच भाग आहे.
काश्मीरपासून ते कन्याकुमारी आणि अंदमान निकोबार बेट श्रीलंका हाही भारताचा भाग आहे त्यावेळच्या. आणि एवढ्या सगळ्यावरची कारभारावरती लक्ष ठेवायला त्यांच्या दृष्टीने आता दिल्ली ही राजधानी असणं आवश्यक वाटलं. परंतु भारतीयांच्या दिल्लीमध्ये इंग्रजांनी राजधानी हलवली हेही बरोबर नव्हतं. आणि अशा वेळेला दिल्लीच्या जवळच बाजूला नवी दिल्ली उभारण्यात आली आणि भारताची राजधानी ही नवी दिल्ली या ठिकाणी हलवायचं ठरवलं. साल आहे 1912 आणि अशा वेळेला मुघल बादशाह जसा हत्तीवर बसून दिल्लीच्या दरवाज्यातून आत यायचा किंवा फिरायचा तसं आपणही जावं असं त्यावेळेचा जो व्हाईसरॉय होता त्याचं नाव होतं लॉर्ड हार्डिंग्स त्याला वाटलं. आणि हे जे राजधानीचं स्थलांतर आहे ह्यासाठी व्हाईसरॉय हा हत्तीवर बसून दिल्लीमध्ये प्रवेश करणार होता. एवढी कल्पना क्रांतिकारकांच्या मनात सुद्धा कधी आली नव्हती की व्हाईसरॉय चक्क एवढी सुंदर संधी देईल. कट ठरला. रासबिहारी बोस यांनी बॉम्बचा प्रयोग केला. मुघल बादशाह दिल्ली दरवाज्यातून आत येतोय दिल्लीच्या दरवाज्यातून. ह्या गर्दीचा फायदा घेत रासबिहारी बोसांनी त्यांच्यावर बॉम्ब फेकला. अर्थात मला माहिती त्याला क्रिकेटचं वेड भारतीयांना किती होतं आणि कॅच कॅच थ्रो बाउंड्रीवरून स्टंप हिट करणं वगैरे अशा विद्येमध्ये आपण किती पारंगत होतो. क्रांतिकारकांनी प्रयोग केले असणारच आहे परंतु इथं नेम थोडासा चुकला. रासबिहारी बोसांच्याद्वारे जो बॉम्बचा प्रयोग झाला त्याच्यामध्ये व्हाईसरॉयचा ऑर्डरली जखमी झाला. जमेची बाजू रासबिहारी बोस सापडले नाही. परंतु व्हाईसरॉयला हवे तेवढा मोठा अपशकून मात्र झाला. भारतामध्ये ब्रिटननी नियुक्त केलेला व्हाईसरॉय हा सुरक्षित राहत नाही हा मेसेज व्हाईसरॉयलाच पोहोचला. ते मारून टाकलं असतं तर वेगळी गोष्ट होती पण व्हाईसरॉय जिवंत असताना त्याला हा जो धक्का बसलो होतो हेही महत्त्वाचं आहे. म्हणून म्हटलं की रासबिहारी बोस हे यशस्वी क्रांतिकारक आहे ज्यांनी क्रांतिकारक केल्यानंतर सुद्धा ते ब्रिटिशांच्या हातात सापडलेले नाही. हवे तो संदेश समोर पोहोचवला गेला. आणि मग व्हाईसरॉयला दहशत मनात तर बसलीच तर ह्या पद्धतीचं कार्य हे त्यावेळेचे क्रांतिकारक करत होते. या ठिकाणी मी थोडासा विषय परत मागे नेणार आहे. आपण या आधीच्या काही व्याख्यानांमध्ये आपण राष्ट्रीय सभेचं कार्य बघत होतो. आपण आता परत एकदा राष्ट्रीय सभेच्या कार्यावर येणार आहे. सशस्त्र क्रांतिकारकांचा काही भाग मी या ठिकाणी थांबवतोय आणि आपण परत एकदा सशस्त्र क्रांतिकारकांची व्याख्यानं परत नंतर जो पिरियड येईल कालखंड येईल तो त्यावेळेला परत सुरू करू.